शलोम बंधू आणि भगिनींनो, तोराच्या अभ्यासाची डिस्क आम्ही तुमच्यापुढे ठेवत आहोत. या डिस्कमधला अभ्यास अशदोदमधील यशिबात दात उतुनाचे प्रमुख रब शिमशोन बामलकर यांच्या हस्ते तयार केले आहे. यातील अभ्यासामुळे तुम्हाला आनंद आणि बोध मिळेल अशी आमची आशा आहे. सदर अभ्यास श्री एलियाव बेन रहामीम वे रेचल सेरा बामनोलकर यांच्या प्रकृतीसाठी आणि इतर उत्तम प्रकृतीच्या गरजूंसाठी योजित केला आहे. आपण शिकू आज बेझर अशेम परमेश्वरच्या कृपानी. पिरक्याभोत दुसरा भाग, दुसरा मिशना. रबान गमलिएल रब्बी योदा प्रेसिडेंट फुडारीचा पुत्र तो आपल्याला असं शिकवते, יפה תלמוד תורה עם דרך ארץ, שיגיעת שניהם משכחת עוון. כאי שיקוטי עד הפלילה רבן גמליאל. תו שיקוטי כי זו מרנוס תורה שיקטי, תלה צנגלה היי, סונדור צנגלה, पण ते तोराचा अभ्यास करून त्यांनी जरासा काम पण केला पाहिजे. पन्नासा काहीतरी घरी खाया प्यायासाठी काहीतरी प्रयत्न केला पाहिजे जरासा. कारण जर तो हे दोन्ही करल तर तो पाप नाही करणार. असं किती आणि किती अर्थ आहेत का हे दोन्ही दोन्ही चीजची गरज का आहे. शास्त्राचा अभ्यास पण आणि त्याच्यासंग जरासा काम पण केला पाहिजे. आपला रबेनू वधिया बर्तेनुरा गावाचा तो असा लिहिते, तोरानी माणसाची शक्ती कमी होतो तोराचा अभ्यास करून. नाही माणूस वाचतं तोरा पेपर वाचायचा असं का, तो काय त्याची तो काय शक्ती त्याची कमी नाही होणार. पण 7 तास 8 तास 10 तास माणूस तोरा शिकवल शिवामध्ये ते प्रयत्न करतं काय वाचते ते समजायला. अक्कलाचा मोठा काम आहे, माणूस लय थकतं, त्याची शक्ती कमी होतं. आणि जेव्हा तो काम करल त्याची शरीर पण जराशी तुटल, म्हणजे तिची ती पण शरीराला पण जरासा हाऊस वाईट आणि काय काय हाय मनामध्ये ती इच्छा ते जरासं कमी होतील. आणि शास्त्राचा अभ्यास करून आणि काम करून वाईट मन त्याला जरासा सोडल असा एक अर्थ आहे. कोणकोण असा अर्थ येतात की वाईट म्हण आहे पण जेव्हा माणूस शास्त्राचा अभ्यास करेल तर त्याला बरोबर माहिती पडतं त्याने कुठं सांभाळला पाहिजे, कुठं पाप असेल कदाचित, कसा वागला पाहिजे तो जरासा त्याला समजतं आणि तो सांभाळतं की तो पाप नाही करणार. पण जर नुसता अभ्यास करेल आणि घरी खाया प्यायला नाही तर काहीतरी तो खसवे शलोम त्याच्या वाईट मनात वाईट विचार येऊ शकेल, किंवा चोरी करा, काहीतरी कोणाला तरी काहीतरी विका विकत घ्या, काहीतरी पण काहीतरी बनवायला लागेल, कोणाला कोणाला फसवायला लागेल. पण जर तो इमानदारीने काम करेल आणि त्याला मेहनत करून त्याला त्याचा पैसा अन्न मिळेल तर तो काही चोरी नाही करणार, खोटेपणा नाही करणार. आणि शास्त्राचा पण अभ्यास करते आणि खायप्यासाठी पण त्याला चोरी करायची गरज नाही लागणार, म्हणून हा माणूस पाप करणार नाही. रब्बी राशी पण असा लिहिते की जेव्हा माणूस तोराच्या शास्त्राचा अभ्यास करतो आणि जरासा काम करतं तर त्याचा विचार नाही दुसऱ्या माणसांच्या पैशाकडं आणि दुसऱ्यांच्या इस्टेटकडं, त्याचा डोळा दुसऱ्यांच्या पैशाकडं नाही देतो. म्हणून लिहिले असा पुढं पिरक्यामध्ये, खोल तोरा שאין עמה מלאכה, סופה בטלה וגוררת עוון. זר כל שעשרת הבאס קרה נוסתה. אני תתה סנגל, זה נעשה כאי כמה נהי קרנר? כאי תרי פרויות נהי קר, פרויות נהי קרנר? חיה סרטי, פיה סרטי, כאי תרי גרי ענה לה? תר, שבתי תתה שעשרת הבאס פן, שעשרת הבאס אתה פן נוקסן הויל? קרן, असं म्हण आहे ई मेन खेमा एन तोरा, जर घरी पीठ नाही तर घरी शास्त्र पण नाही. तसाच कारण जर माणसाकडे अन्न नाही खाया प्यायला नाही तो कसा
शास्त्राचा अभ्यास करेल आणि गरिबीच्या पायाचा घरात गरिबी येईल, अभ्यास करेल पण गरिबी येईल, गरिबी येईल म्हणजे पोट दुखेल, ऐको बायको बोल अरे खायला आणि प्यायला मुलं रडतील बिडतील, तर तेव्हा तो शेवटी तो त्यांना काहीतरी अन्न आणण्यासाठी तो कोणाला तरी काहीतरी गोडी गोडीने कोणाला मस्का लावल, कोणाचा कोणाला फसवल किंवा चोरी करल असा दुसरा काहीतरी पाप करल, म्हणून कधी पण असा लिहिले आपल्या फिरक्या आवतमध्ये की शास्त्राचा अभ्यासंग जरासा तरी काम केला पाहिजे. हे आहे पहिला भाग मिशनाचा. आपण दुसरा भागचा अभ्यास करायच्या अगोदर आपण हे जरासा आपण आता काय शिकलो त्याचा जरासा खुलासा केला पाहिजे, कारण इथं एवढा स्पष्ट की शास्त्राचा अभ्यास करून जरासा काम केला पाहिजे. आपण बघतो आज बहुतेक जगात माणसाचा शास्त्राचा अभ्यास करतात ही शिवोतमध्ये, आपण बघतो की मोठी मोठी मुलं ते काम नाही करत आणि राबिजन बोलतात शास्त्राचा अभ्यास करा कामाला नको जाऊ, काम लग्न करा, लग्न केल्यानंतर जरासा किती वर्ष कॉलेजमध्ये शिका, जरासा शास्त्राचा अभ्यास अजून शिका, मग जर तुम्हाला गरज लागल तर कधी कधी बहुतेक घरात बायको काहीतरी काय शिकते, बायको कधी टीचर असतं किंवा कुठल्या मुलांच्या लहान मुलांच्या गांमध्ये कुठेतरी काम करतं, आणि तुम्ही किती प्रयत्न कराल, तुम्ही किती त्वरा शास्त्राचा अभ्यास करू शकाल लग्नाच्या नंतर पण प्रयत्न करा, मग शेवटी जर तुम्हाला दुसरा इलाज नाही मिळणार मग तुम्ही काहीतरी काम करायला जा किंवा कसाही व्हा किंवा लहान मुलांना शाळेत शिकवायला जा किंवा मेजोत लिवा सेफर थोरा लिवा असा काहीतरी कुठलं तरी काम शिका जातात किंवा दुसऱ्या कामाला पण जा कम्प्युटर हायटेक. पण आपल्याला समजलं पाहिजे इथं आपण शिकलो आज फिरक्यावर शिकलो आपण की शास्त्र शिकायसाठी शास्त्र शिकून त्या संगत काम केला पाहिजे आणि आज राबीजण ते का नाही बोलत. आणि दुसरा पण प्रश्न आहे आपण बघतो की बरेच माणसं जे शिवतमध्ये नाही वाढले ज्यांना समजत नाही एवढा शास्त्राचा अभ्यास किती महत्त्वाचा आहे, त्यांना माहीत आहे की चांगलं आहे शास्त्र, नाही की ते लोक एकदम वाईट माणसं आहेत किंवा एकदम डोक्यात वाईट विचार आहेत, त्यांना समजते की लहान मुलांना शास्त्राचा अभ्यास शिकवायला पाहिजे. पण जेव्हा मुलं मोठी होतात 13, 14 किंवा 15, 16 ते मुलांना त्यांच्या शाळेत दाती शाळेत तिथं शास्त्र शिकवतात, तिथून ते मुलांना बाहेर काढतात आणि मग मुलांना कुठेतरी काम शिकवायला पाठवतात. आणि जर आपण त्यांना विचारला तुम्ही तुमच्या मुलांना इशिवतमधून बाहेर का काढला हो, त्यांना का नाही ठेवला तिथं अजून पुढं मोठा राब होऊ शकला असता, ते बोलतात ए रे तुम्ही पिरक्यावत नाही शिकलो ते आपल्याला शिकवतात के, तसं का आपल्याला माहीत नाही इथे काय लिवलं आहे ते, तुम्ही शिकलो नाही पिरक्यावत, पिरक्यावतमध्ये काय लिवलं आहे, या फेतल मु तोरा इम देरख एरेच שיגיע צנהם משקה חת אבון וכל תורה שאין עם המלאכה סופה בטלה וגוררת אבון. זרצו שעשרו את הביאס תעסנגת קם תמרנו פאפ בספרון זהיל פאפ קרלה פאפ בספרון איך פאפ פאפ קרנר סנאי תו אני זרצו שעשר סנגת הביאס מה קם נאי קרנר תשאותי שעשר את הפן נוקסן הויל אנטו שתן אנטר מנטו פאפ קרל. म्हणून ते लोक बोलतात आम्ही इथं फिरक्यावत प्रमाणे आम्ही वागतो, आपण त्या लोकांना काय बोलायचं, कुठलं उत्तर द्यायचं त्या लोकांना. तर इथं या पुस्तकात राष्ट्रपत्रांच्या इथं उत्तर दिलंय हे सगळे प्रश्न आपण विचारलं ते. तो अगोदर सांगते की एक मोठ्या इशिवामध्ये एक मुलगा शास्त्राचा अभ्यास करणारा, त्यांनी तो त्याच्या विषयामध्ये एकूण पुढारी होता, त्याच्याकडे गेला, त्याला म्हणला राबी मला मला तुम्ही ह्या वाक्याचा मला अर्थ सांगा, इथं लिहिलं आहे की शास्त्र शिकताना त्या सगळं काहीतरी काम केला पाहिजे आणि आम्ही इथं अख्खा दिवस शास्त्राचा अभ्यास करतो आमचा शेवटी काय होईल, तो लिहिलं आहे तोरा त्या सगळ्यात काहीतरी देर खेरच काहीतरी काम केला पाहिजे नाही तर मग पाप होईल. मग आपण हे काय फिरक्यावतमध्ये ते लिहिलं आहे आपण ते का नाही पाळत,
रब्बान गमतीला आपल्याला काय बोलते ते स्पष्ट बोलते ते आपल्याला. त्या हिशेबामध्ये तो फुडारी होता, त्यांनी त्या मुलाला जेव्हा उत्तर दिला त्याने त्याला पहिले अगोदर एक प्रश्न विचारला. त्याला माहिती आहे की येऊदी कधी पण उत्तर द्यायचं आपला उत्तर द्यायच्या अगोदर पहिले प्रश्न विचारतं. त्याला एक प्रश्न विचारला तो दुसरा प्रश्न विचारला. त्याने त्याला असा प्रश्न विचारला त्या राबने, तुझा प्रश्न तू विचारतस, तू का विचारतस? तू काळजी करतस? तू त्वराचा अभ्यास करतस? तुझ्या शास्त्राचा काय होईल? तुझ्या शास्त्राचा अभ्यासात तुला बरकत होईल काय नाही? शेवटी अभ्यास करून काहीतरी होईल चांगला काय नाही? तुझी ही काळजी आहे? कारण तू बोलतोस तुझ्या मनात असा विचार चाललेला असेल की शास्त्र फिरक्यावर मन लिवलं आहे की शास्त्र तुम्हाला पाहिजे की तुमचं शास्त्र राहील, तुम्ही शास्त्र तुमचा अभ्यास विसरणार नाही, तुम्हाला तुमच्या अभ्यासात बरखत मिळेल, तर तुम्ही काहीतरी जरासा काम केला पाहिजे. तू शास्त्राची तुझ्या अभ्यासाची काळजी करतस म्हणून तू विचारतस, किंवा तू काळजी करतस कामाचा काय होईल, पैसा कुठून येईल, लग्न कसा होईल, घर कसा घेऊ, घरात फर्निचर कसा विकत घेऊ, फ्रिजिडेअर टेबल खुर्च्या खाटा कबाट आम्ही कसा घेऊ, तुला कुठली काळजी आहे? ह्या जगाची काळजी आहे काय? तुझ्या शास्त्राचा तुझ्या अभ्यासाची काळजी करतेस? जर तू तुझ्या फर्निचरची तुझ्या घराची तुझ्या पैशाची तुझा काळजी आहे तर मी तुला उत्तर नाही देऊ शकत. दुसऱ्या कोणाला विचार, तुला उत्तर देऊ शकेल कदाचित, पण तू ईश्वरामध्ये शिकतस आणि तू मला विचारायला आलास तर मला असं वाटते की तू काळजी नाही करत पैशासाठी, तू काळजी करतस तुझ्या तुला शास्त्राचा अभ्यासाचा काय होईल, बरकत होईल का नाही, बरकत मिळेल का नाही, शेवटी काहीतरी चांगला होईल का नाही. मग मी तू मला असं वाटते तुझा असा प्रश्न आहे, चांगला विचार आहे तुझा, तू प्रश्न विचारतोस म्हणून मी तुला उत्तर देते. पण मी तुला असं उत्तर देते की मी जबाबदारी घेते की तू शास्त्राचा अभ्यास करतस, तू काम नाही करस तरी पण मी तुला वचन देते, मी जबाबदारी घेते की तुझ्या शास्त्राला काय धोका नाही लागणार. हां तुला काय वाटते प्रश्न हा इथं पिरक्यावतमध्ये रबान गमले स्पष्ट दुसरा काहीतरी बोलते? मला तुला नुसता एक शब्द सांगायचा आहे की माझ्यावर विश्वास ठेव, भरोसा ठेव की हे काय लिहिलं आहे मिशनामध्ये पिरक्यावतमध्ये ते असा आपण साधा अभ्यास करतो तो त्याचा खरा अर्थ नाही आहे, त्याचा खुलासा आहे. मी आता तुला तो उत्तर नाही देणार, खरा अर्थ का आहे त्या मिशनाचा, रब्बान गमलेल काय बोलला स्पष्ट त्याचा खुलासा, त्याचा खरा भरोसा आहे तर मी तुला सांगते की जा परत तुझ्या खुर्चीवर बस आणि अभ्यास कर, घाबरू नको, तुझ्या अभ्यासाला काय धोका नाही लागणार, बरखत येईल बेजरत असेल काम नाही केलं तरी. पण तो मुलगा त्याला विश्वास होता की भरोसा होता की राब सात्विक आहेत, त्याच्यासाठी काही चांगलं आहे, ते त्यांच्या डोक्यात विचार चालला आहे मुलांसाठी, मुलांचा कसा पुढं चांगला होईल म्हणून त्यांनी राबचा ऐकला आणि तो जाग्यावर गेला आणि बसला आणि परत अभ्यास करायला लागला. त्याला खरा उत्तर त्यांनी नाही सांगितला का, तो कारण आपल्याला माहीत नाही. पण आपल्याला आता सांगा, आपल्याला आपल्यासाठी खरा अर्थ या मिशनाचा आहे, रब्बान गमलेल काय बोलला ते आपण शिकला पाहिजे. तो मुलगा होता त्याचा विश्वास होता, पण त्याचा आबाग त्याचा पप्पा काय बोलतील? त्याचा पप्पा हा उत्तर तो नाही कबूल करणार. त्याचा पप्पा मला खरा अर्थ पाहिजे, जर मिशनामध्ये पिरक्यामध्ये लिहिलं आहे की जर मी मुलगा अभ्यास करेल आणि तो काय कामाचा काय प्रयत्न नाही करणार तर त्याला काय बरखत नाही, त्या मुलाला शास्त्राच्या अभ्यासाला बरखत नाही होणार, शेवटी पापी होईल तो मुलगा. बाप बोलते म्हणून मला पाहिजे की माझा मुलगा जरासा काम करायला जाईल, त्याला आपण कुठला उत्तर देऊ त्या बापाला? बर, आपण त्या बापाला जर असा एक बाप आपल्याकडे येईल आणि आपल्याला बोलेल बघा मला पाहिजे माझा मुलगा काम करेल, शास्त्राचा अभ्यास सोडेल आता तर असं काम करायला जाईल,
आपण त्या बापाला एक प्रश्न विचारू, आपण त्या बापाला विचारू. समज तुझा मुलगा आता स्वतःहून के नाही तुझ्या पाय, त्याच्या इच्छाप्रमाणे त्याच्या मर्जीप्रमाणे तो बोला असं मला आयुष्यामध्ये शिकायचं नाही, मी मोठा झालो मला काम काम करायला पण जायचं नाही, मला पण मला किती वर्ष 3-4 वर्ष मला कुठंतरी युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये मला शिकायला जायचं आहे. तू काय बोलला असतास तेव्हा मुलाला? बोलला असतास हे काम केला पाहिजे, काम शिकला पाहिजे, काय बोलला असतास? आपल्याला डाऊट नाही. तू काय बोलला असतास? हां शिकायला चालला आहे तो, मग थोडा शिकला, आता तो काहीतरी काम शिकायसाठी तो पहिले ती किती वर्ष युनिव्हर्सिटी शिकायला मागते चांगलं आहे, कॉलेजमध्ये शिकायला मागते चांगलं आहे, काय वाईट आहे? पण तुम्हाला माहिती आहे या माणसावरून रबी खाईम वोलोशिन गावाचा मोठा फुडारी गौन रबेनू एलियाओ विलना गावाचा विद्यार्थी काय बोलला? तो बोलला की हा माणूस अपिकोरोस आहे. अपिकोरोस आपल्याला माहिती आहे त्याचा अर्थ काय? शास्त्राला मानत नाही, परमेश्वराला मानत नाही. अपिकोरोस युदी आहे पण तो वागते परजातीसारखा, आपल्या शास्त्राला मानत नाही आणि परमेश्वराला मानत नाही. आपण असा एवढा असे एवढे असं एवढे कठीण शब्द असा कसा बोलला रबी खाईम बी वोलोजिन त्या माणसाला, की जो त्याला त्याच्या मुलाला त्याला जरासा युनिव्हर्सिटीला पाठवायचा आहे, जरासा कॉलेजला पाठवायचा आहे, त्याला बोलते तू परमेश्वराला मानत नाही, तू शास्त्राला मानत नाही, कबूल नाही करत. ह्याचं उत्तर आपण त्यासाठी गोष्ट सांगितलं पाहिजे. गोष्ट म्हणजे रबी खाईम सांगत ती गोष्ट होती, घडलेली होती. एक वेळा एक माणूस आला, मोठा पहिले गावामध्ये कमिटी होते, जसं आज म्युन्सिपॅलिटी आहे आणि तिथं कमिटी आहे, तसे आपले बेनेसर कुठल्या कुठल्या गावात बसले होते त्यांची आपले बेनेसर लोकांची कमिटी होती, जसे आज मशिदीमध्ये कमिटी आहे तशी गावात शहरामध्ये कमिटी होती युदीम लोकांची, आपले बेनेसर लोकांची. ते लोक बघायचे सगळे गावाचे युदीम लोकांचा काय मग कुठं मदत करायचा कुठं काय करायचा, ते कमिटी होते. त्या कमिटीचा एक मोठा फुडारी होता, तो रब खाईमकडे आला, रबी खाईम वोलोजिन आपण त्याचं नाव घेतलं अगोदर, आणि त्यांनी रबला विचारला, रबी मी तुमच्या नावाने ऐकला की तुम्ही असं बोललो की जो माणूस मुलांना त्याच्या कॉलेजमध्ये पाठवते शिकवायला पाठवते कुठं कुठं, तो एवढा परमेश्वराला एवढा मानत नाही, तो जरासा अर्धा मानत नाही परमेश्वराला, तो अर्धा शास्त्राला मानत नाही, नाही अख्खा पुरा अर्धा. रबी खाईम त्याला काय बोललं? मी असं नाही बोललो, हे खरोखर नाही, मी नाही बोललो की तो अर्धा मला नाही मानत, तो अर्धा परमेश्वराला नाही मानत, अर्धा शास्त्राला ते मला मानत नाही, तो कबूल नाही करत, तो पुरा नाही मानत, तो पुरा परमेश्वराला आणि शास्त्राला कबूल नाही करत आणि मानत नाही. माणूस एकदम घाबरला, एकदम तो त्याला भयंकर वाटला असं ऐकायला. बोला रबी तुमचा असा बोल आहे की मी असा माणूस आहे, मी मोठा फुडारी आहे इथं गावात, मी किती माणसांना मदत करते, मी किती गावाची काळजी करते, आणि तुम्ही तुमच्या डोक्यात असा चालला आहे की जो मी असा आहे. राब बोला तू कसा आहेस मला माहीत नाही, मी सांगितला की जो माणूस तो त्याच्या मुलांना युनिव्हर्सिटीला पाठवते किंवा कॉलेजला पाठवते शास्त्राच्या हिशेबातून त्याला बाहेर काढते, मी बोललो की तो माणूस परमेश्वराला मानत नाही, तू कसा आहेस मला माहीत नाही. आपल्याला माहिती आहे की त्या टायमाला रशिया देशात राजा होता वाईट एकदम दुष्ट, आणि आपले इस्रायल लोक बेनेस लोक ले भोगत होते, संकटामध्ये होते, परिस्थिती चांगली नव्हती, खून चोराचोरी असा लय चालला होता, युदीम लोक लय भोगलं. तेव्हा देशामध्ये माणसं प्रयत्न करत होती
त्या राजाला बदली करायला, म्हणजे लपून लपून काय काय बात करायचे, कुठलं कुठलं सल्ला घ्यायचे, बात करायचे आणि प्लॅन करत होते कदाचित आपण सैन्य घेऊ आणि आपण राजाच्या सैन्याला आपण मारू किंवा राजाच्या महालामध्ये घुसू आणि राष्ट्र घेऊ हातामध्ये, असा तेव्हा होता. आणि आपल्याला माहिती आहे की जेव्हा देशामध्ये अशी परिस्थिती असतं तेव्हा राजा असे असा कायदा करतो की जर त्याला कोणत्या व कोणत्या पण माणसावर संशय तर आला झाला असा की तो राजाच्या विरुद्ध आहे, ताबडतोब त्याला गोळी मारतील, त्या माणसाला त्याला पकडतील आणि त्याला कधी कधी केस पण नाही करत, न्याय पण नाही करत, ताबडतोब गोळी मारतात, कारण काय संशय आहे की हा माणूस देशाच्या विरुद्ध आहे. अशी रबी खाईम आणि त्या माणसांची त्या परिस्थितीवरून तो बात करायला लागले. शेवटी रबी खाईमने त्या माणसाला विचारला, मला तुला एक प्रश्न आहे, जर तुला जरासा पण संशय आला असता की तुझा मुलगा अशा माणसांसंग, जी माणसं लोकांना राजाला खाली पाडायचं आहे किंवा देशाच्या विरुद्ध आहेत, तुला जर संशय आला असता की तुझा मुलगा अशा माणसांसंगत फिरते, अशा माणसांसंगत बात करते, तुला नुसतं डाऊट, नुसतं संशय आला असता तुम्ही काय केला असता? कारण तुला माहिती आहे की अशा माणसांना ताबडतोब ठार मारतात आणि त्यांच्या सगळ्या पप्पा मम्माला भावंडाला आजोबाला बर्फ शिबिरला कुठं जंगलामध्ये जिथं बर्फ पडते नुसतं, तिथं घरं नाहीत, तिथे एकदम थंडी आहे, तिथे लोकांना पाठवतात, शहरातून बाहेर हाकलतात दुसऱ्या लांब देशात, तिथे नुसतं बर्फ आहे, बर्फ बर्फ आणि बर्फ. त्यांनी त्याला ते विचारला, तर तुला माहिती असतं की तुझा मुलगा कदाचित अशा माणसांसंगत फिरते किंवा बात करते, तुम्ही काय केलं असंस? तो माणूस एकदम घाबरला नुसता विचार करून, बोला होय हय रबी, तुम्ही कसं बात करता? जर मला माहिती असता, मला संशय आला असता नुसता, कदाचित माझा मुलगा असा आहे, तुम्ही माझ्या अंगावर तो माझा शर्ट आहे, माझा गंजी फ्रॉक मी विकला असता आणि त्या पैशाने त्या माझ्या मुलाला अशा माणसांची मी त्या लोकांना लांब केला असता, धूर केला असता, त्याला वाचवला असता माझ्या मुलाला, त्या लोकांना त्याला माझ्या मुलाला अशा माणसांसंगत बसायला अशा माणसांना फिरायला मी दिला नसता, मी माझा घर विकला असता, माझा शर्ट माझा गंजी फ्रॉक विकला असता मी आणि त्या पैशाने त्याला वाचवला असता. असा ब असा बोलले रबी खाईम. आणि त्याला मग दुसरा प्रश्न विचारला, तुझा मुलगा आज कुठं शिकते? तो बोला, मी त्याला पॅरिसला पाठवला, पॅरिसला. रबी खाईमने विचारला, तुझा मुलगा पॅरिस गावात काय करते, शहरामध्ये काय करते, तर पॅरिस फ्रान्सला तो काय करते? तो बोला, रबी माझा मुलगा तिथं मोठी युनिव्हर्सिटीमध्ये शिकते, तो मोठी कॉलेज आहे, त्याला मोठा प्रोफेसर व्हायचं आहे. हां असा. मग परत विचारला रबी खाईमनी, तुझ्या मुलाला तिथं मित्र आहेत कॉलेजमध्ये युनिव्हर्सिटीमध्ये? तो माणूस बोलला, रबी तुम्ही कुठला प्रश्न विचारता, हे साधं उत्तर आहेत, जर तो युनिव्हर्सिटीमध्ये आहे, तो कॉलेजमध्ये आहे, नक्की त्याला तिथं मित्र आहेत. रबी खाईम त्याला बोलला, आता तुला समजल मी का बोललो की तू परमेश्वराला नाही मानत आणि शास्त्राला नाही मानत का? जर इथं रशियाला तू बोलतोस की तुला नुसता डाऊट आला असता, संशय आला असता की कदाचित तो माणसा जी माणसं देशाच्या विरुद्ध आहेत, राजाच्या विरुद्ध आहेत, तुला नुसता संशय आला असता, तुम्ही सगळा घर विकला असतास, तुझा शर्ट विकला असता, गंजी फ्रॉक विकला असतास आणि तू त्या मुलाला वाचवायला गेला असतास की अशा माणसासंग तो नाही राहील, आणि तुला स्वतःच्या हाताने तुझ्या इच्छाने तुझ्या मर्जीने तुम्ही त्याला पॅरिसला पाठवला युनिव्हर्सिटीला, तुला जर तुला माहिती आहे की तो कोणत्या संघ तिथं त्यांचा मित्र कोण आहेत, नाही इकडच्या या देशाच्या राजाच्या विरुद्ध, नाही देशाच्या विरुद्ध, परमेश्वराच्या विरुद्धी माणसं आहेत, तो त्याच्या संघात बसणार आहे संघत युनिव्हर्सिटीमध्ये कॉलेजमध्ये, आपला मुलगा जर गेला तिथं, आपली मुलगी गेली ती कोणत्या संघात तिथं बसल आणि कोणत्या संघात बातचीत करल आणि कोणची मैत्रीण कोणता मित्र होईल आपला मुलगा जी माणसं परमेश्वराला नाही मानत, शास्त्र नाही मानत, कबूल नाही करत.
म्हणजे शेवटी काय होईल पुढं, किती पाप करेल तो मुलगा, मग नंतर तो मुलगा अशा माणसासंगत राहील, अशा मित्रासंगत, ती मुलगी अशा मैत्रिणीसंगत राहील, कदाचित ती धर्म सोडल किंवा पाळायला थांबल, ती काय पाळत होती जराशी, तिला जरासा विश्वास होता, जरासा भरोसा होता परमेश्वरावर, तो पण कमी होईल, ती थंडी पडेल एकदम कदाचित. आणि बहुतेक माणसं मग लग्न पण करतात दुसऱ्या मुला मुलींसंगत, आणि तो बाप बोलते त्या बापाच्या डोक्यावर टोपी आहे, तो शब्बात पाळते, तो किदूष करते, तो नमाज करते. ती मी परमेश्वराला मानते, मी परमेश्वर शास्त्राला मानते, मी सगळा पाळते, मी सगळा कबूल करते, आणि तो मुला मुली परमेश्वराच्या विरुद्ध माणसं आहेत, त्यांचे त्यांचे ते मित्र होतील, त्यांचे ते मैत्रिणी होतील त्या मुली. आणि मग ते शेवटी किती एक पिढी दुसऱ्या पिढीने मग नंतर ती मुलं किंवा त्यांची किंवा त्यांची मुलं ते पण परमेश्वराला विसरून जातील. आणि तो माणूस मग बोलते मी मानते परमेश्वराला, जो माणूस त्याच्या त्याच्या मुलांना अशा शाळेत पाठवते तो परमेश्वराला नाही मानत, तो परमेश्वराला कबूल नाही करत, की त्याला माहिती आहे की तिथं अशी माणसं आहेत आणि ते परमेश्वराच्या विरुद्ध बात करतात दिवस आणि रात्र, आणि तू तुझ्या मुलांना अशा जागेवर कशा पाठवतस, तू काळजी का नाही करत. ही आहेत जी माणसं दिवसाला तीन नमाज करतात, चाहरीत मिनखा अरबीत, शब्बात पाळतात, गरिबांना मदत करतात, पण जेव्हा मुलांचा अभ्यासाचा विषय येतं तेव्हा ते दोन वेळा विचार नाही करत. आपण बोलतो 10 वेळा विचार करा, पण ते 2 वेळा पण विचार नाही करत, ताबडतोब मुलाला पाठवतात कुठल्या पण युनिव्हर्सिटीला, कुठल्या पण कॉलेजला, तो मोठा प्रोफेसर होईल, पुढं त्याचा पैशाचा काळजी घेतात, आणि त्याच्या आत्माला काय होईल ती काळजी का नाही करत. हे आहे प्रॉब्लेम. हे एक तऱ्हेची माणसं आहेत, तिला मुलांना पाठवतात काम करायसाठी, तिला कोणा शाळेत पाठवतात, मग शेवटी ती मुलं धर्म सोडतात. किती मुलांनी इस्रायल देशात धर्म सोडलेला आहे शाळेच्या पाय. जर शाळा एकदम खचाक नसेल, एकदम शास्त्राच्या पुरी दाती माणसं राम जो शाळेमध्ये असं टीचर पाहिजे की त्या लोकांना ते परमेश्वराला मानतात 100%, ते लोक शास्त्राला मानतात, असा माणूस शिकू शकते. पण तो माणूस त्याच्या डोक्यावर बारीक टोपी आहे आणि तो स्वतःहून तो एवढा मानत नाही आणि तो एवढा पाळत नाही, तो आपल्या मुलांना शिकवल, तो काय शिकवल आपल्या मुलांना? त्याच्या डोक्यात काय वाईट विचार आहेत ते आपल्या मुलांच्या डोक्यात जातील, आणि मग नंतर आपण काय बोलू शकू? तो मुलगा त्यांनी मग धर्म सोडला किंवा का त्यांनी कन्वर्ट पण केला दुसऱ्या देश दुसऱ्या जातीमध्ये गेला किंवा दुसऱ्या मुलीसंग लग्न केला परजाती संगत, मग आपण काय बोलू? मी काय नाही केला, आपल्या हातात आहे ते. लहानपासून सांभाळलं पाहिजे मुलांना, चांगला शिक्षण दिला पाहिजे. बरा, हे एक तऱ्हेची माणसं आहेत, दुसरी तऱ्हेची पण माणसं आहेत. तर असे फरक आहे ह्याच्यामध्ये, ते नाही काय परमेश्वराला नाही मानत किंवा शास्त्राला नाही मानत म्हणून ते लोक मुलांना शाळेत पाठवतात, कुठल्या कुठल्या शाळेत, कुठल्या कुठल्या युनिव्हर्सिटी, कुठल्या कुठल्या कॉलेज. अशी माणसं आहेत, कोण कोण भोली आहेत, साधी आहेत, ते बोलतात बघा आमच्या बापदादांनी पण असा केला, आम्ही पण लहानपणी शास्त्राचा अभ्यास शिकलो, मोठे झालो आम्ही काहीतरी काम शिकायला गेलो, आणि मग आम्ही कामाला गेलो आणि संध्याकाळी आम्ही जरासा अभ्यास करतो, शास्त्राचा अभ्यास जातो 1 तास, कधी कदाचित संध्याकाळी जळून जातो मशिदीत आणि 1 तास तो शास्त्र शिकतो. म्हणजे ती माणसं थांबतात, त्यांचे मुलं 13 वर्षाचा होईल किंवा 14 वर्षाचा, आणि मग ते लोक त्या मुलांना शिवातून काढतात किंवा जातीशाळेतून काढतात आणि त्याला मला कुठे कुठे पाठवतात, बोलतात आम्ही काहीतरी घरी पुढं काहीतरी मुलगा काहीतरी शिकला पाहिजे काम, तो पुढं तो घराघरी त्याचं लग्न होईल, तो घरी अन्न कसं आणलं, तो बायको पोरांना तो कसा पोचल, म्हणून त्यांचा विचार असा आहे. तर अशी भोळी आहेत. आपण या माणसांना कुठलं उत्तर देऊ हा प्रश्न विचारला होता हाफेज खाईमच्या विद्यार्थीला रबी एल खानान वासरमान जखेल सदिक लिफ्राखा, त्यांच्या पुढे पण हा प्रश्न आलेला होता. एका माणसाने जर्मनी आपला एक बेनिसल आपला जर्मनशी, त्यांनी त्या राबला तो प्रश्न विचारला. त्यांनी विचारला की त्याचा मुलगा पण 13 वर्ष काय 14 वर्षाचा होता,
आणि तो बोलला त्याच्यावर पण लिहिला आहे, रब्बान गमलियर बोलते तोरा संघ काहीतरी शिकला पाहिजे, त्याचा मुलगा 14 वर्षाचा आहे आणि त्याला त्याच्या मुलाला काहीतरी इशिवाकडून इशिवातून काढायचं आहे आणि त्याला कुठेतरी काम शिकायला त्याला पाठवायचं आहे, असा तो बाप बोलला. अबी अल खान वासरमान त्याला काय बोलला, त्याला बोलला तुला माहिती आहे, मला तुला काहीतरी एक प्रश्न विचारायचा आहे, पण तुला काहीतरी एक हालाखा नियम, आपल्याला माहिती आहे की आपण सुनता करतो, सुनता तर मी सुनता तुम्ही ऐकला, सगळेजण सुनता करतात ना, बरं तुला माहिती आहे की आपल्या इस्रायल लोकांनी हजार आणि हजार वर्ष रोमन्स होतं, ग्रीक होतं, पारसीन होतं, तरीतरीचे देश होते आपले दुश्मन, ते आपल्याला बोलले तुम्ही जर सुनता कराल तर आम्ही तुमचा नाश करू, पण आपल्या बापदादांनी सुनतासाठी त्यांचा जीव दिला, कायदे होते, त्यांना पकडला, त्यांना ठार मारला, तरी पण त्या लोकांनी सुनता केला मुलांचा. शास्त्रात लिहिलं आहे, तल्मूद पुस्तकात नेदारीम लिहिलं आहे, गेदोला मिला शनिखरेतु आलिया 13 ब्रितोत, म्हणजे सुनता एवढा महत्वाचा मिसवा आहे की परमेश्वरांनी सुनतासाठी आपल्या संगत 13 तरीचे करार केलेले आहेत, 13 सुनताच्या पाय आपण सुनता करतो म्हणून परमेश्वरांनी आपल्या संगत 13 करार केलेले आहेत. किती महत्वाची मिसवा आहे सुनता. आपण शब्बातला पण करतो, शब्बातला सुरी घेऊन कोणता रक्त काढायला, कोण जनावरचा रक्त काढायला किंवा आपल्या स्वतःचं रक्त शनिवार दिवशी सांभाळलं पाहिजे, रक्त काढायला मना आहे, कोंबडी कापायला किंवा कोणता जीव कोणता मच्छरचा पण जीव घ्यायला पाप आहे शब्बातला. आणि आपण इथं शब्बातला जर 8वा दिवस शनिवार दिवशी येईल तर आपण काय करतो, आपण शनिवारी सुद्धा करतो, पण हलाखामध्ये लिहिलं आहे कधी सुनता नाही करायचा, कधी जो सुनता करेल तो पाप करेल आणि तो खूनी होईल. आपल्याला माहिती आला का की जर आता एक मुलगा झाला असा नो के आणि त्या मुलाचं त्या मुलाला सुनता करायचं आहे, पण ह्याच्या अगोदर त्याचे दोन भाव होते, त्यांचा सुनता केला आणि सुनताच्या पाय ते दोन भावा वारले गेले, रक्त ले गेला, तो रक्त थांबू नाही शकला आणि डॉक्टरने ट्राय केला, पहिला मुलगा मेला, मग परत दुसऱ्याचा सुनता केला तो पण वारला. आता हलाखा काय बोलते, तिसऱ्या मुलाचा सुनता करायला मना आहे, असूर आहे सुनता करावा तिसऱ्याचा. जर तो बाप तिसऱ्या मुलाचा सुनता करल, शास्त्र काय बोलते की हा बाप झाला डाकू, खुनी झाला. सुनता करायला मिसवा आहे, पण कधी कधी जर त्याच्या आपण बघितलं की सुनताच्या पाय कुठल्या मिसवाच्या पाय माणसं मेली तर आपण तो मिसवा आपण मग नंतर करत नाही. तसाच बोलला रबी अल खान वासरमान त्या माणसाला, खरा बघायला गेला शास्त्राचा अभ्यास संगत काहीतरी काम केला पाहिजे, पण किती माणसं काम करायला गेली आणि त्या कामाच्या पाय त्यांची आत्मा जळली गेली. शास्त्राचा अभ्यास केला होता लोकांनी, मग नंतर कामाला गेले, मग काय झालं रस्त्यामध्ये, कामाला गेले मग खोटेपणा, मग चोरा चोरी, मग कामामध्ये त्याला कोण मुलगी भेटली, मग दुसरी कोणी बाई भेटली, मग त्याने त्या पाप खास पशाला मग पाप केला, मग कोणत्या संगत लग्न केला परजाती संगत, किंवा लग्न केला कोणत्या संगत तो पाळत नाही शास्त्र, का कामाच्या पाय सगळा आपली आत्मा जळली जाऊ शकते. माणूस काम करायला मिसवा आहे, पण कुठं काम कराल, कुठं काम शिकायला जाल आणि कुठं काम कराल, किती माणसं बिघडली कामात. मिसवा आहे, पण जर जसा तो मुलगा त्याच्या अगोदर त्याचा भाव आणि त्याचा अजून एक भाव ते लोक सुनताच्या पाय ते लोक वारले, मग सुनता नाही करत, तसाच काम करायला मिसवा असल, पण जर कामाच्या पाय माणसं बिघडली आणि त्यांची आत्मा जळली गेली, मग खलास आता आपण लवकर लहान मुलं 14, 15, 16 वर्षाची मुलं आपण त्या लोकांना काम शिकायला नाही पाठवत, आपण त्या लोकांना शास्त्र शिकवतो अजून किती वर्ष, तो अजून जरासा मोठा होईल, अजून जसा त्वरा शिकल, मग नंतर त्याला जर गरज लागल तो लग्न होईल किंवा लग्नाच्या अगोदर किंवा लग्नाच्या नंतर तो मोठा होईल जरासा,
त्याला समजल, त्याला गरज लागल पैशाची काहीतरी, तर तेव्हा तो जाईल कुठल्या रावला विचारेल आणि तो काहीतरी शिकल किंवा तो कुठल्या पण कामाला निघल. पण लहान मुलं जे कवळे आहेत, ते लहान आहेत, ते लवकर बिघडू शकतील. म्हणून तेव्हा लोकांना नुसता शास्त्राचा अभ्यास, शास्त्राचा अभ्यास आणि नुसता शास्त्राचा अभ्यास. असा उत्तर दिला होता रबी अल खान वासरमाननी त्या माणसाला. त्या गोष्टीची शेवट काय आहे, त्या माणसाने रावचा ऐकला नाही. तो बोलते माझा आईबापाने काम केला हो, काम केलेला होता, हा कधी शास्त्राचा अभ्यास नाही केला. मी पण काम करणारा माणूस आहे, त्या देशात जर्मनीला पण तशी माणसं वागतात. तो बोलते मला पाहिजे माझा मुलगा पण असा वागल. शेवटी त्या माणसाने त्या मुलाला हिशेबातून बाहेर काढला, पण त्याच वर्षी तो मुलगा वारले गेला. ही गोष्टीची शेवट ही आहे. रबी अल खान त्याला बोलला होता की तसा जो सुनता करल मुला तिसऱ्या मुलाचा, दोन भाव वारले तिसरा मुलगा, तसा काय बाप खुनी झाला. तो त्या बापाला पण बोलला होता की जर तू त्या तुझ्या मुलाला हिशेबातून काढशील आणि त्याला तू कामाला पाठवशील, जसा काय तुम्ही त्याचा खून केला, त्याच्या आत्म्याचा खून केला, तोंडातून निघाला, खरोखर तो मुलगा वारले गेला त्या वर्षी. ही आहे गोष्ट. पण आता आपल्याला, आपण किती अभ्यास केला या मिशनावरून, पण खरा काय? आपण सांगितला की त्या रावने सांगितला होता विद्यार्थीला, तुला मी खरा उत्तर नाही सांगत, आता माझ्यावर भरोसा ठेव की मी तुला काय बोलते ते चांगलं आहे. आपल्याला माहिती खरा उत्तर काय आहे? साधा उत्तर आहे एकदम. रब्बान गंगेल काय बोलते, या फे तलमूद तोरा इन देरेख एरेच. म्हणजे याचा अर्थ असा आहे, तलमूद तोरा शास्त्राचा अभ्यास, त्याच्या संगत मुख्यम कोण होईल? शास्त्राचा अभ्यास. त्याच्या संगत कोणाला घेतला पाहिजे? बाजूला, काम पैशासाठी, खायासाठी, पियासाठी. पण मुख्यम कोण आहे? तलमूद तोरा शास्त्राचा अभ्यास, त्याच्या संगत आपण जरासा एक दोन तास काम केला पाहिजे. पण जो कोण माणसं काय करतात, उलटा करतात, काम करतात 7, 8, 10, 12 तास आणि कदाचित तो एक तास किंवा दोन तास तो शिकायला जाईल, हे नाही लिहिलंय रब्बान गंभीर. असा नाही बोलत पिरक्यावत मध्ये. मुख्यम काम आणि शास्त्र कमी मुख्यम. शास्त्राला कधी एक तास देईल, कधी अर्धा तास देईल, कधी एक तास पण नाही देणार. कधी त्याला नाही जमला तो नाही जाणार त्या दिवशी, आणि कामाला नाही जमला तो गेला. दररोज ते कामाला, दररोज शिवूरला येते 2-3 तासाला तो. हे नाही लिहिलंय पिरक्यावत मध्ये की कामामध्ये तुमचा सगळा मेहनत करा आणि अख्खा दिवस आणि शिवूरला जा एक तासाला संध्याकाळी. हे पिरक्यावत मध्ये नाही लिहिलंय. पिरक्यावत मध्ये लिहिलंय या फे तीन देरे खेरेच, त्याच्या संगत तू तो देरे खेरेच घेऊ शकतेस जरासा. पूर्वी आणि पूर्वी माणसं असे करत होते. तलमूदमध्ये लिहिलंय पूर्वी माणसं असे करत होते. लोक जे लोक अख्खा दिवस शास्त्राचा अभ्यास करत होते आणि जरासा जरासा एक तास, 2 तास, 3 तास ते लोक काम करते, जसे दुकान उघडायचे किती 2-3 तास. त्यांच्याकडे मुख्यम काय होता? शास्त्र. काम करा कशासाठी? गरज आहे म्हणून. पण मुख्यम नव्हता. मजाने काम नाही केला. मजाने काय केला? मजाने, इच्छानी, पुऱ्या मनाने शास्त्राचा अभ्यास केला. तर काम करायला पाहिजे. कामाला गेले 2-3 तास, काहीतरी काहीतरी दुकान उघडला, काहीतरी केला, काहीतरी जरासा प्रयत्न केला काहीतरी. आणि काम करताना पण त्याचा विचार कुठं होता? अभ्यासात होता. असं आपण करू शकतो आज. म्हणून तलमुदला मसेकेत ब्रखोत म्हणजे असा लिहिला आहे, बौरे शेलोके दोरोता रिशोनीम दोरोता हरोनीम. पहिले पिढी आणि आजची पिढी असे सारखे नाहीत. पूर्वी माणसांना पूर्वी माणसं कसे वागत होते असा लिहिलाय. आसू थोरा तान केवा, शास्त्र म्हणजे कायमचा आणि काम तात्पुरती.
दोन्ही त्यांच्या हातात राहिले. शास्त्राचा अभ्यासमध्ये पण बरखत आणि कामामध्ये पण बरखत. का? कारण शास्त्र होता कायमचा आणि काम होता तात्पुरती म्हणजे टेम्पररी. शास्त्रामध्ये पण बरखत कामामध्ये पण बरखत. पण नंतर नंतर माणसं कशी काय करतात, काम केला कायमचा आणि शास्त्र तात्पुरती. काय झाला? नाही पैशामध्ये बरखत नाही अभ्यासात बरखत. आपण हाव आपण असा वागू शकतो पूर्वी माणसासारखा? 8 तास 10 तास अभ्यास करू आणि 2-3 तास काम करू आणि आपल्या हातात ते हाय नाही काय करायचं मग? म्हणून आपण आज बोलतात रविधान मुलांना, जा शास्त्राचा अभ्यास शिका 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 शिका. तुम्हाला किती तुम्हाला जमेल तेवढा तुम्ही एवढा हिशेबा नाही सोडू शक सोडायची गरज नाही, नको सोडू. लग्न झाला पैसा कुठे तर कुठून तर पैसा बायको काम करते किंवा कोण बाप श्रीमंत आहे किंवा कोण सासरा श्रीमंत आहे तो बोलते मला शास्त्राची आवड आहे मला पाहिजे तुम्ही शास्त्राचा अभ्यास कराल मी तुम्हाला पोचीन. जो तो जोपर्यंत तो शास्त्राचा अभ्यास करू शकेल त्यांनी केला पाहिजे. दुसऱ्याला मदत करायची आहे त्याला मिसवा पाहिजे त्याला दे तो मिसवा. जेव्हा असा टाईम येईल असा वेळ येईल की तुला शिवा सोडायला लागेल शास्त्राचा अभ्यास कमी करायला लागेल. सोडायचा काही शास्त्र कधी सोडायचं नाही, कमी करायला लागेल जरासा काम करायला लागेल. मग असा काम शोधायचा की आपण 3-4 तास 4 तास काहीतरी काम करू शकू. नको मग फॅक्टरीमध्ये गेला मग फॅक्टरीमध्ये आज तुम्हाला 2 पाळ्या करायला लागतात कुठे कुठं कधी कधी कुठे कुठे बोलता शनिवारला पण काम करा. काहीतरी शोधायचं असा काम की आपण आपला काहीतरी लहानसा दुकान किंवा कुठल्या कुठेतरी काम करू 2-3 तास किंवा काही कोण काय मिजुला लिव्हल कोण काय सेफेरथोला लिव्हल किंवा कोण कसाही होईल किती तास काम करल किंवा कुठल्या शाळेत मुलांना 3-4 तास शिकवल आणि मग बाकीचा वेळ अख्खा टाईम त्याचा वेळ शास्त्राचा अभ्यासमध्ये टाकल हे बघितलं पाहिजे. त्याला माहिती आहे की मोठा सदिक होता त्याचं नाव होतं आयझॅक शेअर आणि त्याचा सासरा हा मोठा सदिक होता. त्याला बोलतात साबा मी स्लोवोदका म्हणजे स्लोवोदका गावाचा आजोबा म्हणजे त्याचं नाव असावं म्हणजे त्याचं नाव नव्हता पण त्याला असे हाक मारायचे. त्याचं नाव होता खरा नातन स्वी फिंकेल जेखे तैकलीफ रखा. तो बोलते की एक वेळा तू जावय आणि सासरा ते दोघं घरात होते हॉलमध्ये आणि बोलते की सासऱ्यानी रस्त्यामध्ये बघितला आणि बोट दाखवला रस्त्यावर आणि त्याने मला विचारला तो असा बोलते तो जावय मला विचारला तू तुला काय दिसते रस्त्यामध्ये. पण तो जावय बोलला मला दिसते रस्ता. आजोबा बोलला नाही रघुनाथन स्वी फिंकेल बोलला नाही तुला दिसते रस्ता मला इथं कब्रस्तान दिसते. कब्रस्तान? तो बोला कब्रस्तान कब्रस्तान इथं नाही कब्रस्तान लांब आहे इथं माणसं आहे बाजार आहे विकतात घेतात कामाला चालित माणसं. तो सासरा तो एकदम ज्ञानी होता त्याने सांगितलं तुला मी सांगते माझा अर्थ काय आहे तुला माहिती आहे काय फरक आहे कब्रस्तान आणि हा रस्त्यामध्ये काय फरक आहे. एक फरक आहे दोन्ही कब्रस्तान आहेत पण त्या कब्रस्तानात शांती आहे आणि ह्या कब्रस्तानात तिथं सगळा आपण सगळा हालते आणि इथं आवाज लिहाय हा फरक आहे पण दोन्ही कब्रस्तान आहेत. त्यामध्ये तुला मला अर्थ सांगितला मी माझा अर्थ काय आहे माझा हेतू काय आहे. तू बघतस इथं हा माणूस चाललाय हा माणूस पाळणारा आहे दररोज काम करते संध्याकाळी 3-4 तास बसते आणि शिकते शास्त्राचा अभ्यास ह्याच्यामध्ये काय वाईट आहे मी तुला सांगेन काय. हा किती वर्ष पूर्वी ईश्वरामध्ये शिकत होता त्याला एवढा डोका चांगला आहे तेवढा चांगला अभ्यास केला होता. जर तो अजून किती अजून 3-4-5 वर्ष शिकला असता तो मोठा फुडारी झाला असता मोठ्या ईशिवाचा फुडारी झाला असता तो आणि त्यांनी हजार आणि हजार मुलांना त्यांनी शास्त्राचा अभ्यास शिकवला असता. पण काय झाला मधी शास्त्राचा अभ्यास करायच्या बदली पुढं तो गेला कुठंतरी कॉलेजमध्ये आणि त्याला फिजिशियन व्हायचा होता तर तो गेला. कोण गाठले गेला
माणूस आहे जीवन, पण तो फुडारी रोषी शिवा, तो तोरा शिकणारा तो होणार होता, तो गाडले गेला. इथं कोण गाडले गेला? मोठा फुडारी शिवाचा. कोणी त्याला गाडला? त्यांनीच गाडलाय त्याच माणसाने. त्याच्या बाजूला कोण चाललाय रस्त्यामध्ये? रस्त्यात कोण चाललाय? दुसरा कोण चाललाय? त्याचा डोका एवढा मोठा ना आहे की तो माणसांना तोरा शिकू शकल ले एवढा 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 अक्कल मोठा आहे, भेजा मोठा आहे, एवढा नाही तो. पण त्या माणसाला बात करता येते. जी माणसं नाही पाळत त्याला तो टॅलेंट आहे की तो त्या लोकांना धर्म देऊ शकल, भाषण करू शकल, आणि त्या भाषांतरमधील एक गोडी लागेल त्या लोकांना, आणि तो माणसांना पश्चाताप करेल, त्याचं भाषण ऐकून माणसं पश्चाताप करतील. पण त्याने पण शिवा सोडली आणि तो काम शिकायला गेला आणि तो काम करायला गेला. इथं कुठली कुठले कोणाला गाडला? इथं तो माणूस तो भाषण करेल आणि माणसं पश्चाताप करतील त्याचं भाषण ऐकून, तो माणूस गाडले गेला. असे किती माणसं गाडलेली गेली आहेत. तिथं पण कब्रस्तान आहे, पण इथं बाजारात पण कब्रस्तान आहे. पण फरक काय आहे? त्या कब्रस्तानात शांती आहे आणि तिथं कोणतरी दुसऱ्या कोणी माणसांना गाडलेलं आहे, आणि तिथं त्या कब्रावर तिथं एक पाठी आहे. पण ह्या रस्त्यामध्ये हा कब्रस्तान, इथं लय आवाज आहे. मेलेला माणूस कोण आहे? तो जिवंत माणूस आहे, तोच आहे मेलेला. त्यांनी स्वतःला त्यांनी गाडलेला आहे. खेबरा कदिशा कोण आहे? तोच आहे. पाठी कोण आहे? तोच आहे. तो फरक आहे. सांभाळला पाहिजे वाईट मन आपल्याला. कधी कधी काय काय राबिजांचं मन दाखवतं, आणि कधी कधी माणसावर आपल्याला मन बोलतात, शास्त्रात असा लिहिलं आहे, शास्त्रात असा लिहिलं आहे, आणि आपल्याला प्रश्न विचारतात. पण त्याचा खुलासा केला पाहिजे, याचा अभ्यास केला पाहिजे. राबिजांनी काय बोललं, राबिजांनी काय लिहिलं आहे, त्याचा अर्थ काय आहे. कधी कधी तो वाईट मन आपल्याला दाखवतो, अर्थ अर्थ असा करा असा करा, त्याला तो अर्थ त्या वाईट मनाला आवडतं, तो अर्थ आपल्या मनात येतो. पण खरा अर्थ काय आहे? आपण पुस्तकं घेतली पाहिजे आपल्या हातात आणि ते शिकला पाहिजे. तो खुलासा केला पाहिजे, अभ्यास केला, बघू की अर्थ कुठला आहे, तो शिकला पाहिजे आणि त्याप्रमाणे वागला पाहिजे. पुढं पुढे जरासा पुढे जाऊ. गोष्ट कोण होता रबी शिमॉन बर यूखाय? फेमस गोष्ट आहे तंगूरला शब्बातला शब्बात भाग 533. तंगूरला असा लिहून आहे, एक वेळा बसलेले होते राबिजान. तीन राबिजान होत ते, रबी उदा, रबी योसे आणि रबी शिमॉन बर यूखाय. आणि त्यांच्याजवळ किंवा त्यांच्या संगत अजून एक माणूस बसलेला होता. त्याचे बाप दादे पप्पा मम्मा किंवा आजोबा परजाती होते आणि ते आपल्या धर्मात आलेले होते. त्यांनी युदी झाले, आपल्यासारखे योनिम झाले, म्हणजे इसरे लोक झाले. आणि हे तीन राबिजान, रबी उदा, रबी योसे आणि रबी शिमॉन, त्यांची डिस्कशन, त्यांची डायलॉग काय होती ते आपल्याला राबिजान सांगतात. रबी उदा बोलला, हे रोमन लोक, ते लोक आपल्याकडं काय काय करतात, किती चांगला करतात ते लोक. कारण रोमन याच्या अगोदर बाजार नव्हता, जो तो कुठेतरी काय काय विकल. रोमन लोकांनी बाजार बांधला, सगळी माणसं एका जागेवर येतील आणि आपल्याला काय विकत घ्यायचं असेल, आपल्याला 10 जागेवर जायची गरज नाही, ह्याच्या घरी जा आणि ह्याच्या त्याच्या घरी जा, एका जागेवर यायचा बाजारात आणि सगळं तिथं मिळते. मग रोमन लोकांनी बाजार बांधला, चांगला काहीतरी केला. रोमन लोकांनी ब्रिज बांधला, ब्रिजला काय बोलतात, पूल मराठीत. गाड्यावरती जाऊ शकते, बोटी जाऊ शकतात, कि माणसं नदी किंवा चालू नाही शकत, पाणी आहे तर वरती पूल आहे, आपण त्याच्यावर जाऊ शकतो. किती चांगला केला रोमन लोकांनी. तिकनू मेरखाचा होत, माणसाला न्हायसाठी सगळ्यांकडे घरी गरम पाणी नव्हता. पहिले कोण श्रीमंत माणूस त्याच्याकडे घरी तो गरम पाणी करून नाहील? पण गरीब माणूस, भिकारी माणूस कसा नाही, नदीजवळ जाईल, कुठेतरी जाईल,
वाते पाणी तिथं तो काहीतरी नाहील, पण रोमन लोकांनी अशा खोल्या बांधल्या तिथं आग पेटतं अख्खा दिवस आणि पाणी गरम होतं, कधी पण माणूस जाऊ शकेल त्याला असा पैसे भरल आणि त्याला गरम पाणी मिळेल न्हायला. याचा अर्थ की रब्बी उदा रोमन लोकांवरून काय काय चांगला बोलला. विसरू नका की रोमन लोक आपले दुश्मन होते, आपल्यावर राष्ट्रकर होते. रब्बी असे त्यांनी हे ऐकला तो गप बसला. तो रोमन विरुद्ध काय वाईट नाही बोलला आणि त्याच्यावरून काय चांगला पण नाही बोलला. रब्बी शिमोननी हे ऐकला आणि ते बोलले, रोमन लोक सगळा जे काय करतात, सगळा जे काय बनवतात, सगळे ते लोक मतलबी आहेत. ते काय आपल्यासाठी करतात, ते त्यांच्यासाठी करतात. ते लोकांनी बाजार काय बांधला आहे, तिकडे खराब बायका उभ्या करायला, माणसं पाप करतील म्हणून ते लोकांनी आपल्याला त्यांना पाहिजे, आपण धर्म नाही पाळू, आपण पाप करू म्हणून लोकांनी ते बाजार बांधले आहे. न्हायसाठी लोकांनी जागा का बांधले, आपल्यासाठी? ते लोकांना न्हायचं आहे. इथं आपल्या देशामध्ये लोकांना न्हायला कुठे जागा नाही चांगली, त्यामुळे चांगली जागा बांधलंय. आपण पण जाऊ शकतो पैसे भरून, पण ते लोकांनी आपल्यासाठी बांधलंय, त्यांच्यासाठी बांधलंय. तो गेशेर तो पूल का बांधलाय, जो तिथून जाईल तो टॅक्स भरल, तेव्हा टॅक्स गोळा करायचा. मग हे लोक ब्रिज बांधतात, काय काय करतात, काय काय बनवतात पैशासाठी, आपल्यासाठी ते लोक करतात. तिथं आपण सांगितलं सुरुवातीला की एक माणूस होता, तिथं त्याने ती गोष्ट ऐकली. त्याचे बाप दादा पण पहिले रोमन होत, आपल्या धर्मामध्ये लोक आलेले होते. त्या माणसाने ही गोष्ट ऐकली, रामिसन काय बोलतात, त्यांनी घरी जाऊन ती बातमी सांगितली. नाही काय त्याचा विचार एकदम वाईट होता, की तो वाईट असता विचार तो तो गेला असता त्यांनी ते रोमन लोकांना सांगितलं असता. त्यांनी घरी सांगितला नवऱ्याला, आबाला, पप्पाला, मम्माला किंवा बायकोला. पण शेवटी जर गोष्ट दोन तीन माणसांना माहिती पडली, शेवटी अख्ख्या जगाला माहिती पडतं आणि रोमन लोकांना पण माहिती पडला कोण काय काय बोलला. मग रोमन लोकांनी हुकूम काढला, कायदा काढला नवीन, की युदा रब्बी युदा यांनी आमच्यावरून काय काय चांगला चांगला बोलला, त्याला आम्ही मानपान करू. आणि आजपासून कायदा, जिथं पण तो रब्बी युदा जाईल, कुठं पण तो हाय, कुठल्या इशवमध्ये, कुठल्या मशिदीमध्ये कधी कोण बात करल, तर पहिले कबौत, पहिले मानपान कोणाला दिला पाहिजे, रब्बी युदाला. कुठे पण त्याला पहिले द्यायचा बात करायला. रब्बी ओसी तो गप बसला, तो आमच्यावरून काही चांगला नाही बोलला. त्याला शिक्षा, त्याचा गाव तो सोडल आणि दुसऱ्या कुठे लांब गावात जाईल, गावाला जाईल तो. आणि रब्बी शिमोन बार योखाय, तो आमच्या विरुद्ध बोलला, त्याला आम्ही ठार मारू. जे काय कायदा निघाला रब्बी शिमोन बार योखायच्या कानात त्या आला, ती बातमी आल्या, त्याला ऐकू आला की कोण त्याला बोलला की तुला शोधतात, रब्बी लवकर पळा, लपा. रब्बी शिमोन बार योखाय त्याला त्याच्या मुलाला घेऊन, त्याच्या मुलाचं नाव रब्बी अल आझार, ते लोक पळाले. आणि ते लोक पहिले सुरुवातीला लपले मशिदीत, तिथं थोडा शिकतात, तिथून निघायचे होते. आणि दररोज बायको यायची, जेवण आणायची, पाव पाणी. नंतर रोमन लोकांनी बघितलं की ते लोक त्या लोकांना मिळत नाही रब्बी शिमोन बार योखाय. त्या लोकांनी अजून कायदे काढले, पोट लावले, कुठे वॉन्टेड, जास्ती जोरात शोधायला लागले. रब्बी शिमोन बार योखायला समजला, तो बोला बघ, बायका जराशा नाजूक आहेत, जर रोमन लोक घेतील आपल्या माझी बायको, तुझी बायको, आणि त्या लोकांना काय त्रास देतील, त्या लोकांना सतवतील, तर कदाचित बाय स्त्री सांगू शकल नवरा कुठं लपलाय, ती सहन करू नाही शकणार. मशीद पण सोडून ते दोघं पळाले तिथून. आणि मग एका गुहारात लपले, एका गुहारात तिथं लपले आणि शास्त्र शिकायला बसले.
त्यांच्याकडे कपडे नव्हते, एकच कपडा होता अंगावर, कपडे ते लोक काळाचे दररोज सकाळी, आणि मातीमध्ये घुसाचे आणि मातीने अंग झाकायचे, कारण तोरा शिकताना माणूस नांगता नाही होऊ शकत, नांगता बिन कपडेनी तोरा शिकू नाही शकत, पाप आहे तो। तर मातीने अंग झाकायचे म्हणजे अख्खा दिवस मातीमध्ये झोपायचे, पण तसे आराम पण तसे करायचे। शुक्रवारी शनिवार दिवसाच्या अगोदर शब्बातसाठी ते लोक ते कपडे पेनाचे नुसते, एक दिवस अख्खा दिवस तोराचा अभ्यास करायचे। कधी नमाजचा टाईम आला, मातीतून निघायचे, कपडे पेनायचे, नमाज करायचे, परत ते कपडे काढायचे आणि परत मातीमध्ये घुसायचे। त्याला मला चमत्कार केला परमेश्वराने, त्यांच्याजवळ जमिनीतून माटी जमिनीच्या खालून एक पाणी निघाला, तिथून ते लोक पाणी पित होते। त्यांच्या घराच्या बाहेर जवळ एक झाड, चिंचाचा झाड वाढला। असे ते बसले 12 वर्ष आणि तिथं अभ्यास करत होते। 12 वर्ष, ना एक दिवस, ना एक महिना आणि ना एक वर्ष, 12 वर्षे असे बसले होते आणि अभ्यास करत होते शास्त्राचा। 12 वर्षाच्या नंतर आला एलिया व नबी जखूल येतो, आणि तो आला, तो घोराच्या जवळ उभा राहिला, ते लोक आतमध्ये होते, अभ्यास करत होते, आणि एलिया व नबी जोरात बोलला, कोण सांगल बार यो खायला, रमी शिमन बार यो खायला, की रोमन सीझर वारला। आणि जेव्हा रोमन सीझर वारला, तर असा तिथं कायदा होता की जेव्हा तो माणूस त्याने तो कायदा केला तो मेला, तर ते कायदा पण कॅन्सल होतो। रमी सोमवार काय आता परत घरी येऊ शकते। निघाले बाहेर गुहारातून रमी शिमोन बार काय, ते रबी अलाझारचा मुलगा, आणि त्याला पण समजलं नाही जगामध्ये काय चाललं आहे। रस्त्यामध्ये बघितलं, शेतामध्ये जायत होते, बघतात की माणसं माती खोदतात, बिया टाकतात, पाणी टाकतात, आणि शेतात शेतकार माणसं काम करतात। रबी शिमोन बोलला, मुलाला असा कसा होऊ शकते, त्या जगाचा काम माणसं सोडतात, परमेश्वराचा काम सोडतात आणि ह्या जगाचा काम करतात, ह्या जगाच्या कामामध्ये काय उपयोग, माणूस खाईल पिईल पण शेवटी तो मातीमध्ये जाणार आहे। तो जग खरा आहे, त्या जगासाठी काम केला पाहिजे। त्या जगासाठी कुठला काम केला पाहिजे, तोरा आणि मिसवोत आणि परोपकार, आणि ते सोडून ते लोक शेतकार करतात, ते बघू नाही शकले। दोघं एवढं सनिकीम होतं, एवढं सात्विक होतं, एवढं पवित्र होतं, ज्या जाग्यावर ते बघाचे दोघं, रबी शिमोन बार योखाय त्याचा मुलगा रबी अलाझार, जिथे ते बघाचे ताबडतोब ती जागा जळाची, जिथे ते बघाचे तिथं नुकसान व्हायचा। आकाशातून परमेश्वराने आवाज पाठवला आणि तो बदखोल बोलता धिब्रूत, आकाशातून आवाज आला आणि ते मला बोलले, तुम्ही माझा जगाचा नाश करायला निघालो गुहारातून, परत जा तुमच्या गुहारात, शिक्षा तुम्हाला। परत घुसले गुहारात, तिथं बसले अजून 12 महिने। 12 महिने का बसले, ते बोलले की आपल्या शास्त्रात माहिती आहे की घेणम मधी दुष्ट माणसाला परमेश्वर शिक्षा देतो 12 महिने। आपण पण पाप केला, आपण 12 महिने बसलो, आपल्याला शिक्षा मिळाली, आता आपण परत बाहेर निघू। जेव्हा निघा निघताना पण परत आवाज ऐकला, सद्दीकीम निघा घोरातून बाहेर, ते निघाले। रबी अलाझार, रबी शिमोन बार योखायचा मुलगा, तो परत बघायचा कुठं, परत ती जागा जळाची। पण रबी शिमोन बार योखाय त्या जागेवर परत बघायचा आणि ती जागा परत बांधली जायची। रबी शिमोन बोलला, मुलाला सोड माणसांना, बिचारी माणसा शेतकार करतात, काम करतात, हरकत नाही। जगामध्ये तू आहेस आणि मी आहे, आपण अख्खा दिवस नुसता परमेश्वराचा पूजा करतो, परमेश्वराचा काम, तोराचा अभ्यास, मिसवोत, हे पुरळ जगाला दोन आपण हाव, अख्ख्या जगाला ते पुरळ। सोड माणसांना, त्यांना कोणा करून दे काम,
आपण दोघं तोराचा अभ्यास करू. तो दिवस होता शुक्रवारी शब्बात दिवस याच्या अगोदर. तेव्हा मी बघितला एक म्हातारा माणूस चालते, कोण कोण बोलतात की तो एल्यावर नबी दाखवले तो होता. आणि त्या माणसाच्या हातात दोन मटली होत, मटली होत एक दोन, एक हातात उजव्या हातात एक डाव्या हातात, आणि तो धावत होता. रबी शिमोन बार योखाने विचारला, त्या मुलाने विचारला त्या म्हाताऱ्याला, हे दोन हातामध्ये दोन मटल्या कशाला? माणूस बोलला शब्बातसाठी, शब्बातला घरी टेबलावर नमाजच्या नंतर वास घ्यायचा, बोरे असे बे समीम. त्या लोकांनी विचारला मग तुला एक मस्मी काय, एक पुरत नाही तुला, तुला दोन कशाला? तो बोला नाही, जाखोर आणि समोर आपण बोलतो, जाखोर वे समोर बे दिभूर हाद. परमेश्वर बोलला जाखोर आठवण कर शब्बातला, आणि परमेश्वर बोला पाळा पण शब्बात. एक मटली जाखोरसाठी आणि एक मटली समोरसाठी. बोला तेव्हा रबी शिमोन बार योखाने त्याच्या मुलाला, बघ लेखी माहित माणसा शेतकार आहेत काम करतात, पण बघ त्या लोकांना किती मिसवत, किती किती आवड आहे त्या लोकांना, परमेश्वराची किती आवड आहे, ते लोक मिसवतसाठी किती जीव देऊ ना, एक दोन मटली घेते तो. तेव्हा बोलतात तेव्हापासून रबी लाजार पण शांती झाला जरासा, तो पण जिथं बघायचा ती जागा जळाची नाही. त्याला समजला की सगळी माणसं जगामध्ये एका दिवस तोराचा अभ्यास नाही करू शकत. शेतकर माणसं आहेत, कोण काम करते, कोण दूध विकते, कोण दुकानात काम करते, कोण फॅक्टरीमध्ये काम करते, पण अक्का सगळी अक्का जग दररोज गेला पाहिजे तोराचा अभ्यास करायला, शिकला पाहिजे दररोज. पण अक्का जग नाही वागू शकत आमच्यासारखा, अक्का दिवस सकाळपासून संध्याकाळपर्यंत तोराचा अभ्यास करतील. रबी शिमोन बार योखायचा सासरा, त्याचं नाव होता रबी पिनहास बेन याईर, त्याच्या पप्पाचं नाव याईर, त्याचं नाव होता पिनहास. त्यांनी ऐकला की त्याचा जावई आणि त्याचा नात हे दोघं गुहारातून बाहेर पडले. तो त्यांच्या लोकांना भेटायला आला आणि ते सगळेच संगत गेले. त्यांनी नेला रबी शिमोन बार योखायला तिथं माणसं नाहतात, गरम पाणी असेल तिथं त्यांनी नेला जावईला, की बिचारा आज आवय हे आणि मुलगा आणि नात हे दोघं मातीमध्ये होते, गुहारात होते किती वर्ष. त्यांना त्यांना न्हायला नेला. रबी शिव तो सासरा रबी शिमोन बार योखायच्या पाटणीला तेल लावत होता. त्यांनी बघितला की ती माणसं रबी शिमोन बार योखाय आणि त्याचा मुलगा अख्खा दिवस मातीमध्ये, माती काय करतं, त्या चमड्यामध्ये नुसतं सगळं खड्ड खड्ड पडलं आणि फोड्या. आणि रबी पिनहास तो सासरा रडायला लागला आणि त्या डोळ्यातून पाणी पडलं आणि तो डोळ्यातून तो आसू होता पाणी निघा पडला खाली, तो पडला रबी शिमोन बार योखायच्या पाटणीवर त्या फोडीवर आणि त्याला झोंबला, जास्ती झोंबला ते आणि तो रडत वडवता. रबी पिनहास बोलला, रबी ओय 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 मी तुझी परिस्थिती बघून मी कसा सहन करू शकते, मला बघू नाही शकत तुझी परिस्थिती. रबी शिमोन त्याला काय बोलला, तू आशीर्वादी आहेस, तुम्ही आम्हाला असा बघितलास, की जर तुम्ही आम्हाला असा नाही बघितला असतास आम्ही एवढा तोरा शिकलो ते आम्ही शिकलो नसतो, आम्ही एवढा परमेश्वराच्या जवळ गेलो आम्ही एवढा जवळ गेलो नसतो, आम्ही पळालो मातीमध्ये बसलो, जगाकडे बघितलं नाही, कामाची फिकीर नाही केली, पैशाची फिकीर नाही केली, अन्नाची फिकीर नाही केली, कपड्यांची फिकीर नाही केली, नुसता एक फिकीर केली की आम्ही परमेश्वराचा कसा जास्ती शास्त्राचा अभ्यास करू, जास्ती पाळू, जास्ती नमाज करू, जास्ती त्याच्या जवळ जाऊ, कुठली जगाची फिकीर नाही केली. परमेश्वरने आम्हाला सगळा दिला, खायला दिला, पियाला दिला, सांभाळला आम्हाला. एलिया नबी तिथे येत होता, त्यांच्या सगळ्या तोरा शिकत होता. आपण बघतो इथून की रबी शिमोन बार योखाय स्थान फुकटची गोष्ट नाही, की अख्ख्या इस्रायलमध्ये सगळी माणसं जगाची अख्ख्या जगाशी माणसं येतात इस्रायलला आणि बोलतात आम्हाला तिथं जायचं आहे मेरोनला,
आणि तिथं नमाज करायची आहे, ती जागा पवित्र आहे. कारण का या सद्दिकनी त्यांनी जीव देऊन परमेश्वराचं काम केला, जीव देऊन तोराचा अभ्यास केला. तो होता त्याकडं खाया पियाचं काय त्यांनी फिकीर नाही केली, कमी खाल्ला, चिंता खाल्ली. तो कोण चिंता खाऊ शकते 13 वर्ष? सकाळी चिंता, दुपारी चिंता, संध्याकाळी चिंता, शब्दातला चिंता, आणि नाही कुठली शरबत, नाही द्राक्षाची शरबत, नाही कोका कोला, पाणी 13 वर्ष नुसता पाणी. म्हणून तो मोठा एवढा सद्दिक झाला की तो जे काय बोलल, कोणाला आशीर्वाद देईल, परमेश्वर बरकत देईल, परमेश्वर ते कबूल करल. तो काय पण करल, कुठले पण काहीतरी जगामध्ये कुठला तरी संकट आलाय, तो सद्दिक कॅन्सल करू शकते. ही ताकद कुठून आली? जो माणूस ह्या जगाकडे बघत नाही, या जगामध्ये संकट आहेत लक्ष नाही देत, तो नुसता बोलते मला माहिती आहे, एक मला एक चांगला मार्ग माहिती आहे, मी मला ह्या जगामध्ये काय चाललंय मला फिकीर नाही, खायला हाय ना हाय, पैसा हाय ना हाय, त्यांनी ती फिकीर नाही केली. त्यांनी नुसतं फिकीर केली मी कसा परमेश्वराचा ऐकीन, मी परमेश्वराकडे जवळ कसा जाऊ शकीन, हे जो माणूस विचार करल, बाकीचा विचार सगळं, बाकीचं सगळं काळजी बाजूला ठेवल, तो झाला सद्दिक. तो कुठली पण तो काय पण बोलल, परमेश्वर कबूल करल आणि परमेश्वर त्याचं ऐकल आणि अख्खा जग त्याच्या हातात आहे. तन्मुलाम मसेखेत सुकाम पान 45. रबी रमिया रबी शिमोन बोरखाय बार योखायच्या नावानी, म्हणजे रबी रमिया बोलते, मी असा ऐकला रबी शिमोन बार योखायकडून की रबी शिमोन बार योखाय अख्ख्या जगाला वाचू शकल की परमेश्वर अख्ख्या जगाला शिक्षा नाही देणार. ज्या दिवसाला रबी शिमोन बार योखाय जन्म झाला, आजपर्यंत म्हणजे आजपर्यंत त्या दिवसापर्यंत जेव्हा ती गोष्ट घडली तेव्हा, आणि रबी शिमोन बार योखाय असा बोलते की जर माझ्या संगत माझा मुलगा पण, म्हणजे आम्ही दोघं संगत असताना अख्ख्या जगाला शिक्षा नाही मिळणार, जग उत्पन्न झाल्यापासून आजपर्यंत. आणि आमच्या संगत जर तो तिसरा सद्दिक होता एक, त्याचं नाव होता योताम, उजिया राजाचा मुलगा, जर आम्ही तिघं मिळू, आम्ही तिघं संगत असू, तर म्हणजे ह्यांचं एवढी वागणूक चांगली होती, एवढं मिसवत लग्न होतं, एवढं कर्तव्य त्यांनी चांगलं होतं, तेवढं मोठं सात्विक होतं, की हे तिघं जर संगत असतील, राहतील, जोडले जातील, तर परमेश्वर शिक्षा नाही देणार जग उत्पन्न झालेल्यापासून शेवटपर्यंत. त्यांना माहिती आहे की जगाला शेवट आहे 6000 वर्षाच्या नंतर. म्हणजे एवढा पॉवरफुल, एवढी ताकद होती रबी शिमोन बार योखायला. फुकटची अशी घोषणा की सद्दिकीम ले आहेत, पण बघायला गेला मेरोन गावाला, तिथं रबी शिमोन बार योखायला गाडलेला आहे, तिथं अख्ख्या जगाशी मिलियन आणि मिलियन माणसं येतात दररोज, आणि दररोज तिथं माणसं असतात, दर रोज खोदेशला सणाला लगमा उमेर त्यांचा दिवस. ते बघायला गेला नाहीतर किती लाखो आणि लाखो माणसं त्या दिवशी तिथं येतात अख्खा दिवस. माणसं कोणकोण तिथं एक महिना अगोदर तंबू तयार करतात, कोण 2 आठवडा अगोदर, किती आठवडे तिथं माणसं राहतात. दर शनिवारी माणसं शुक्रवारी शनिवार सण व्हायच्या सुरुवात व्हायच्या अगोदर माणसं राहतात तिथं, आणि अख्खा शब्दात तिथं नमाज करतात, तिथं खाया पिया सगळं आहे. फुकटचं नाही, अख्खा जग तिथं का जाते? सदिकी मुले आहेत गाडलेलं फासला आणि त्या डोंगरावर गलीला अख्ख्या इस्रायलमध्ये सद्दिकी मुले आहेत, पण ह्या सद्दिककडं ले माणसं जातात. अशा कोणत्या सद्दिककडे एवढी माणसं जात नाही का? कारण माणसांना माहिती की रबी शिमोन बार योखाय तो कधी पण बघायचा शोधाचा, मी कसा दुसऱ्याला मदत करू शकीन, मी कसा परमेश्वराला काय काय चांगला चांगला बोलीन आपल्या इस्रायल लोकांवरून, आणि परमेश्वर लोकांना शिक्षा नाही देणार, ही त्याची हेतू होती रबी शिमोन बार योखायची. माणसं काय पाळत नाही, काय नाही पाळत, पण रबी शिमोन बार योखायकडे जातात का? त्याला माहीत नाही आपण काय शिकतो ते, पण त्याच्या आत्म्याला समजतं की हा सद्दिक असा आहे की तो त्या लोकांना त्या जगात परमेश्वराच्या शिक्षा करून त्याला परमेश्वर परमेश्वर रबी हा सद्दिक नमाज करत काहीतरी बोलेल परमेश्वरला आणि लोकांना शिक्षा कमी मिळेल. रबी जण अजून बोलतात असा
रबी हिस्किया बोलते रबी इर्मियाच्या नावानी असं बोलले रबी शिमोन बार योहाय. जगामध्ये कमीत कमी 30 सद्दिकीम आहेत. कुठलं 30 सद्दिकीम? सात्विक माणसात जगात कमीत कमी 30 आवराम आविनूसारखे. पण जर ते 30 असतील जगात, त्या 30 मध्ये मी पण आहे आणि माझा मुलगा रबी एलासार पण आहे. आणि जर जगामध्ये नुसतं 20 आहेत, मी आणि माझा मुलगा एलासार तिथं आहे हा. आणि जर जगामध्ये नुसतं 10 सद्दिकीम आहेत, मी आणि माझा मुलगा त्या 10 मध्ये हा. जर जगामध्ये 5 आहेत, मी आणि माझा मुलगा. आणि जर 2 असतील जगामध्ये सद्दिकीम, मी आणि माझा मुलगा. आणि जर नुसत्या जगामध्ये आज एकच सदिक आहे, तर रबी शिमोन बार योहाय बोलले की मी नुसता हा एकटा सदिकीम ले होतो. सात्विक माणसं आले आहेत, पण अशी सदिकीम की ते स्वतःचा नाही बघत. आणि ते त्यांचा आकाशच विचार चालला आहे की आपण दुसऱ्या माणसानं कसं वाचवू शकू की परमेश्वर ते लोकांना शिक्षा नाही देणार आणि माणसांना आपण काय चांगला करू शकू. ले होतं सगळे सदिकीम बघत होतं, पण सगळ्यांशी मोठा रबी शिमोन बार योहाय. जोहार अकादोश पवित्र पुस्तक जोहार, तिथे अशी एक गोष्ट लिहिलेली आहे. एक वेळा रबी शिमोन बार योहाय ने बघितला की अख्ख्या जगात मोठा काळोख पडलेला आहे. हे जेव्हा जोहारमध्ये लिहितात काळोख अंधेरा नाही, असं काय आपल्याला वाटतं की सूर्य नव्हता त्या दिवशी. सूर्य होता, रात्री चंद्र होता, पण ह्याचा अर्थ एकदम डीप आहे, एकदम आत्मनी एकदम दुसरा अर्थ आहे. त्याचा काय रबी शिमोन त्याच्या त्याला समजला की आता परमेश्वर काहीतरी वरती परमेश्वराकडं काहीतरी इथं ह्या जगावरून काहीतरी परमेश्वराला काहीतरी या जगावर संकट आणायचं आहे. परिस्थिती चांगली नाही जगाची. ह्याचा अर्थ की त्याला दिसला की जगात काळोख आणि अंधेर आहे. रबी शिमोन बोलले त्यांच्या मुलांना, एलाझार त्याचं नाव होता, रबी एलाझार, ये माय संगत आणि आपण बघूया परमेश्वराला काय करायचं आहे जगाला किंवा जगात. ते लोक गेले. मला अगोदर सांगायचं आहे की ही गोष्ट आपल्याला एकदम कोण बोलू नाही शकत की मला समजत बरोबर या गोष्टीचा अर्थ काय आहे. जे आपल्याला नाही समजत ते सोडायचा, काही प्रश्न विचारायचा नाही. जो कबाला शिकल, जो आपला शास्त्राचा एकदम खुलासा एकदम डीप जाईल, तर कदाचित त्याला ते समजेल. पण आपण वरून वरून आपल्याला काहीतरी थोडक्यात काय हलकी काहीतरी अर्थ असेल, काय आपल्याला काय साधा असेल ते आपल्याला समजेल, ते चांगलं आहे. आपल्याला आपण काहीतरी आपला उपयोग घेऊ. ते दोघं गेले आणि त्या लोकांना एक देवदूत भेटला. तो एका मोठ्या डोंगरासारखा दिसत होता आणि त्या तोंडातून 30 सकाळी आग निघत होती ती तोंडातून. त्याच्या एक मोठा देवदूत होता. रबी शिमोन त्या देवदूताला बोलला, तुला काय करायचं आहे एवढी तोंडातून तुझी आग निघते? तो देवदूत त्याला बोलला, मला या जगाचा नाश करायचा आहे, कारण या जगात 30 माणसं सद्दिकीम नाहीत की ते अख्ख्या जगाला वाचू शकतील. असा परमेश्वरांनी हुकूम काढलेला आहे अब्राहम अविनूच्या टायमाला की जर जगामध्ये 30 सद्दिकीम आहेत तर परमेश्वर जगाचा नाश नाही करणार. बोलला रबी शिमोन त्या बोलला त्या देवदूताला, बाबा कशा म्हणजे प्लीज मी तुला विनंती करते, जा परत परमेश्वराकडं आणि त्याला बोल की बार योहाय म्हणजे योहायचा मुलगा, योहायचा मुलगा म्हणजे रबी शिमोन, या जगात आहे, तो जिवंत आहे आणि जगाचा नाश नको करू. गेला तो देवदूत परमेश्वराकडं आणि बोलला, परमेश्वर तुला तर माहिती आहे मला बा योहायचा मुलगा मला काय बोलला, तू काय करतेस, मला बोल मी जगाचा नाश करू काय नको करू. बोलला त्याला परमेश्वर, परत खाली उतर, जगाचा नाश कर आणि बार योहाय तुला काय बोलला त्याच्याकडे ध्यान नको ठेवू, लक्ष नको ठेवू, लक्ष नको देऊ. मी तुला काय काम दिलं आहे तो जा आणि कर तो काम. तो देवदूत परत खाली उतरला.
रबी शिमननी त्या देवदूतला बघितला आणि त्याला बोलला, तू कुठे चाललास? अरे कुठे चाललास तू? तू परत नाश करायला चाललास जगाचा? मी असा एक तुझ्यावर कायदा काढीन, तुला एक शाप देईन की तू परत आकाशात चढू नाही शकणार, आणि तुला कुठेतरी मी पाठवीन जिथं तू तिथून तू बाहेर कधी निघणार नाही. तुला जर पाहिजे तर परत जा परमेश्वराकडं आणि त्याला बोल की जर 30 सात्विक माणसं जगात नसतील तर 20 आहेत, जर 20 नसतील तर मग 10 पण पुरतील, आणि जर 10 नसतील तर 2 आहेत, मी आणि माझा मुलगा आहे, आम्ही हाव या जगात. शास्त्रात लिहिलं आहे, अल्पी शेनाईम एदीम याखूम दवार, जर 2 असतील तर पुरल जगाला. जेव्हा परमेश्वराने हे ऐकला, आकाशातून एक आवाज निघाला, पत खोल आकाशातून, आणि ती अशी बोलली, अश्रेखा आशीर्वादी तू रबी शिमोन, तुझं किती वागणूक चांगलं आहेस आणि तू किती काळजी करतोस ह्या जगाची, आणि तू तुझी ताकद एवढी मोठी आहे की परमेश्वर वरून कायदा करते जगाचा नाश करायला, आणि तू इथं ह्या जगातून खालून तू कॅन्सल करतेस, तू त्याचा त्या कायद्याचा तू कॅन्सल बोलतात मग इंग्लिशमध्ये, मराठी बोलतात ले वत्तेल घिसेरा. आणि तुझे तेलीमध्ये असा लिहिलं आहे, रे सोन ये रे अव्य असे, की परमेश्वराने असा ठरवलेला आहे की परमेश्वर बोलते जेव्हा सद्दिकी लोकांना का पाहिजे ते मी करीन, त्याचा मी भरपाई करीन, असा परमेश्वर बोलते. आणि जर सद्दिकीम लोक बोलतील की आम्हाला पाहिजे की परमेश्वर जगावर संकट नाही आणणार, तर परमेश्वर जगात संकट नाही आणणार. अजून एक पुस्तकात लिहिलं आहे सेफर खासिदीम, की रबी शिमोन बारोखाची ताकद एवढी का आहे की तो आकाश जगाला वाचू शकते, की माणसांना काहीतरी शिक्षा कमी मिळेल किंवा शिक्षा नाही मिळणार. बोलतात की आपण सांगितलं, मी तुम्हाला सांगितलं अगोदर की रबी शिमोन बारोखाय 13 वर्ष गुहारामध्ये राहत होते. किती दुःख, किती माणसाला त्रास, किती सहन करायला लागतं 13 वर्ष, नाही बायको, नाही मुला, नाही माणसं, आणि त्याच्या माटीमध्ये घुसायचा नाही कपडं, खायला काय. आपण बोललो की ते आखा आठवडं चिंच खायत होते. मी एका पुस्तकात वाचला की तो झाड, चिंचाचा झाड, चिंचाचा झाड शुक्रवारी शनिवारी मला वाटते काय अंजीर किंवा खजूर ते काढत होता, म्हणजे ते तो त्याला कोणा फरक पडेल, आखा आठवडा चिंचा खाता, मग शनिवारी पण चिंचा खातील, मग हे आपल्या बरोबर शपातला गोडी नाही लागेल, शपातला आपण अख्खा एरी दिवसाला खाल्ला आखा आठवडा, आपण तेच खाऊ शनिवार दिवसाला. म्हणून त्या झाडाने त्या लोकांना शनिवारसाठी दुसरा फळ आणला. पण तरी पण एवढे ते लोक भोगले. म्हणून जेव्हा माणूस सद्दिकीम लोक भोगतात, सण करतात, ते संकटामध्ये असतात आणि लोकांना त्रास होतो, त्या त्रासामुळे परमेश्वर अख्ख्या जगाची माफ करतो. अख्ख्या जगाला काय पाप असेल, काहीतरी चुकीने काय केलेलं असेल, तर परमेश्वर जगाला माफ करतं. माफ करतं म्हणजे शिक्षा ढकलतं, ताबडतोब नाही आणत, परमेश्वर थांबतं, कदाचित माणसं पश्चाताप करतील. पण बघतो की सद्दिक एवढी ताकद आहे सद्दिकची, जेव्हा सद्दिक भोगतं तर परमेश्वर जगावरून संकट कमी करतो. आपल्या तलमूदमध्ये अजून एक गोष्ट आहे. एक वेळा रोमन लोकांनी असा कायदा काढला की आपले इस्रायल लोकां शब्बात नाही पाळणार आणि मुलांना सुंत नाही करणार आणि स्त्रियांचं स्पेशल नियम आहेत मिकवे ते विला घ्यायचा, हे सगळं स्त्रियांनी नाही पाळायचं. आपला एक सद्दिक होता, तो बोलला मला हे रोमन लोकांचं कायदे मला कॅन्सल करायचं आहेत. तर त्यांनी काय केलं, त्यांनी तो केस कापडत तो कापत तो कोण बोलतात हजाम नावी त्याच्याकडे गेला आणि त्याला बोलला, बघ मला माझा केस काप, रोमन लोक कसं केस कापतात त्याप्रमाणे मला केस काप, म्हणजे ते लोक ओळखणार नाही की मी आपला इस्रायली आहे. तो गेला जसा काय एक श्रीमंत माणूस, त्यांचा रोमन, त्याचं केस कापलेलं होतं त्यांच्यासारखं. आपल्याला माहिती आहे की युदीम लोकांचं युदीम लोक केस कापतात दुसऱ्या तऱ्हेनी, हलाखा बोलते आपल्याला बरोबर.
कानाच्या कानाच्या अगोदर कानाच्या पुढं केस आहेत, ते एकदम शॉर्ट कापायला मना आहे, दाढी वस्त्रांनी करायला मना आहे, मोठा पाप आहे. आणि केस ते ख्रिश्चन लोकांचं पाप कसं केस कापतात, मधी केस असतात आणि बाजूबाजूला एकदम एकदम कापतात, तसं आपण नाही करत. आपल्याकडे हालक होत आहेत, नियम आहे, शुल्कांतरूपमध्ये बरोबर लिहिलं आहे केस कसं कापायचं. पण त्या रुबेन त्याचं नाव होता त्या माणसाचा, रुबेन बेन इस्थ्रोब्ली, त्याला आपल्याला वाचवायचा होता समाधीला, म्हणून तो रोमन सारखा बनला, त्यांच्यासारखं केस कापलं, त्यांच्यासारखं कपडं पेनलं आणि त्यांच्यामध्ये जाऊन तो बसला आणि त्या संगत बात करायला लागला. त्याने तो असा बोलला, त्याने तो आम्हाला असा प्रश्न विचारला, ज्याला कोणाला दुश्मन असेल त्याला पाहिजे की त्याचा दुश्मन गरीब होईल, भिकारी होईल किंवा श्रीमंत होईल. ते रोमन लोक काय बोलते, दुश्मन आपल्याला आपली माणसाची इच्छा काय असतं की त्याचा दुश्मन भिकारी होईल गरीब होईल. मग तो बोलला, तुझी तुम्हाला पाहिजे ते युदीम लोक शब्दात नाही पाळणार, ह्याचा अर्थ ते लोक शब्दातलं पण काम करतील, शब्दातला काम करतील, जास्ती पैसे कमवतील आणि ते श्रीमंत होतील. रोमन बोललो, हा तू चांगला बोलतस, खरोखर आहे, खबर आपण हा असा कायदा काढला की युदीम लोक शब्दात नाही पाळणार. आपण सांगू त्या लोकांना एक दिवस काम नको करू, शब्दात नको काम करू, म्हणजे कमी पैसे कमवतील आणि शब्दात पाळायला आपला मोबा होता, आपण शब्दात पाळायला लागलो परत. मग तो परत त्यांच्यामुळे जाऊन बसला आणि लोकांना बोलला की जर आपल्याला कोणाला कोणाला दुश्मन असेल त्याला पाहिजे त्याचा दुश्मन नाजूक माणूस होईल, बिमारी माणूस काय एकदम मजबूत माणूस ताकदवाला. ते बोलले, ना आपल्याला नाही पाहिजे, कोणाला पाहिजे दुश्मनाला ताकद होईल, ताकद वाढून दुश्मनाची. मग तो बोलला, जेव्हा माणूस मुलाचा सुंता करतं तो मुलगा नाजूक होतं, वीक होतं. आपल्याला तुम्हाला पाहिजे की उदीम लोकांची मुलं सुंता नाही करणार, मग ते आपल्यासारखी स्ट्रॉंग होतील रोमनसारखे. तो पण कायदा जवानी कॅन्सल केला आणि जो कोणाला सुंता करायचा करायचा होता तो सुंता करू शकला. मग त्याने परत त्यांच्यामध्ये गेला आणि त्यांच्यासंगे बसला आणि त्याला विचारला, जो कोणाला जर कोणाला दुश्मन असेल कोणत्याचा त्याला पाहिजे दुश्मनाला ले मुलं होतील काय कमी मुलं होतील, पॉप्युलेशन वाढेल किंवा कमी होईल. बोलले, दुश्मनला आपल्याला पाहिजे की दुश्मन वाढणार नाही, दुश्मन कमी होईल तर चांगलं आहे. ते बोलले, मग युदीम लोक किती दिवस महिन्यामधून कुठले कुठले दिवस स्त्रियांच्या जवळ जातात, कुठले कुठले दिवस स्त्रियांजवळ नाही जायत. तुम्ही काय बोललो, बाई मिकवीला नाही जाणार, बाई टेवीला नाही घेणार, महिन्याचे सगळे नियम नाही पाळणार. आता अख्खा महिन्या महिन्या ते लोक पुरुष जातील स्त्रियांजवळ, त्या लोकांना ले मुलं होतील. तो पण कायदा लोकांनी कॅन्सल केला रोमन लोकांनी, त्या माणसाचा ऐकला, लोकांना माहिती नव्हतं की हा येऊदी आहे, त्यांना वाटलं तो त्यांचा एक आहे रोमन शाणा माणूस आहे तो काय बोलते हे कबूल केला, त्याने ऐकलं आणि ते सगळं तीन कायदे आपल्या विरुद्ध काढलेलं होतं ते सगळं कायदे लोकांनी कॅन्सल केलं. शेवटी रोमन लोकांना माहिती पडला की हा माणूस कुठं गेला, हा माणूस रोमन नव्हता, हा यहुदी होता, त्यांचा होता, तो स्पेशल आलेला होता, ते कायदे त्या लोकांनी काढलेलं होतं, त्यामुळे आपल्या विरुद्ध काही कायदे लिहिलेले होते त्याला ते कायदे कॅन्सल करायचे होते म्हणून तो आला होता. म्हणून त्या लोकांना देवा त्या लोकांना समजला, ते तीन कायदे त्या लोकांनी परत सुरुवात केले, कुठलं शब्दात नको पाळू, सुंता नको करू आणि स्त्रियांनी सगळ्या महिन्याचा नियम नाही पाळायचं. राबीजन बोलले, हे तीन नियम शब्दात सुंता आणि स्त्रियांचा टेवीला हे आपण जर नाही पाळला तर काय होईल आपला, महत्वाची गोष्ट आहेत. आपण कोणाला पाठवू परत रोमनकडं ते वाईट कायदे कॅन्सल करायला, आपण पाठवू राबी शिमॉन बार योखायला कारण त्याला ले चमत्कार होतात. त्याच्या संगत अजून रबी एलेझर रबी योसेच्या मुलाला पाठवला आणि ते लोक गेले. निघायच्या अगोदर
रबी शिमोन बार योखाय जवळ समोर आला एक भूत छेद त्याला बोलतात हिब्रूमध्ये आणि तो त्याला मला बोलला तो भूत बोलला रबी शिमोन बार योखायला तुम्हाला पाहिजे मी तुमच्या संगत येईन मी तुम्हाला मदत करीन. जेव्हा रबी शिमोन बार योखायने बघितला की परमेश्वराने कोणाला पाठवला त्या लोकांना मदत करायला भूतला तो रडला रबी शिमोन बार योखाय रडायला लागला. तो बोला बघा आमचा पूर्वज अब्राहम होता अब्राहमाला दासी होती हागार अब्राहमाची दासी असं गाणं आहे ना सारैनी दासी दिली दिली हागार असं गाणं आहे पूर्वज अब्राहम आपले पूर्वज अब्राहम अब्राहम बार योखाय असा बोला रबी शिमोन बार योखाय आपल्या अब्राहम अभिनूची एक दासी होती तिला देवदूत आला किती वेळा तीन वेळा तिच्यासमोर देवदूत आला तिच्यासंग बात करायला आणि मला एक देवदूत एक वेळा पण नाही आला आणि मला परमेश्वराने हा भूत पाठवला हरकत नाही चमत्कार कुठून पण येऊ शकेल. आणि रबी शिमोन बार योखाय जायचा होता तो भूत त्याला बोलला बघा मी तुमच्या अगोदर जाते रोमला आणि त्या रोमन सीझर त्याच्या मुलीमध्ये त्या मुलीच्या शरीरामध्ये मी म्हणजे तो भूत आतमध्ये घुसल आणि ती येडीसारखी तिला येड लागल ती येडीसारखी वागल तिला कुठली दवा नाही मिळणार कुठली दवा तिला उपयोग नाही होणार शेवटी तुम्ही या तिथं रोमला आणि तुम्ही मला सांगा बाहेर निघ तेव्हा मी बाहेर निघ आणि तुम्ही दवा त्या भूताला तुम्ही बाहेर काढाल तर रोमन सीझर तुम्हाला बोलेल काय पाय तुम्हाला काय पाय ती तुम्हाला मी देईन आणि तुम्ही मग ते काय पाय ते करा तिथं कॅन्सल करा आणि तुम्हाला मी एक निशाणी देते तुम्हाला समजेल की मी त्या मुलीच्या शरीरातून अंगातून बाहेर निघालो की त्यावेळेला मी निघीन त्या खोलीमध्ये त्या घरात काचाच्या सगळ्या वस्तू तुटतील फुटतील ताबडतोब. आणि शेवटी रबी शिमोन बार योखाय तिथं पोचले आणि त्या मुलीला बघितला ते बोलले आम्ही तुझ्या सीझरला बोललो आम्ही तुझ्या मुलीला बरा करायला आलो. ते बोलले मग त्या भूताचं नाव होता बेन तेमालियोन से असं तो म्हणते हाक मारला बाहेर निघ तो भूत बाहेर निघाला आणि गेला ते सगळे काचाचे सगळे तुटला सगळ्या काय गलासा होत्या काय बशा होत्या काय तिथं त्या खोलीत काय होत्या सगळ्या ते फुटला. त्यांना बोलला सीझर रोमन सीझर बोलला तुम्हाला आता काय पाहिजे मागा मायाकडून माझी एक खोली आहे मोठी तिथं चिजोरी आहे तिथून तुम्ही घुसू शकता काय पाहिजे तुम्ही तिथून घेऊ शकता. आपल्याला अभिनंदन तिथं घुसले आणि त्या तो कागद मिळाला की तिथं लिवले सगळे कायदे आपले इस्रायल लोकांनी युदीम लोकांच्या विरुद्ध ते बोलले आम्हाला हा कागद पाहिजे तेव्हा तो कागद फाडला आणि ते सगळे कायदे कॅन्सल केले. आपल्या इथं मोठा उदाहरण या गोष्टीत आपण बघतो की रबी शिमोन बार योखायच्या अगोदर तो दुसरा माणूस गेला होता दुसरा सदिक त्याचं नाव होता रबी रुवेन बेन इस्त्रोबली पण त्याला तो सगळे कायदे कॅन्सल करण्यासाठी त्याला काय करायला लागला त्याला त्याचं केस कापायला लागलं रोमनसारखं परजाती माणसासारखा त्याला दिसायला लागला तरी पण तो ते कायदे कॅन्सल करू नाही शकला ते कॅन्सल झाले पण ते परत झाले आले म्हणजे ते कॅन्सल नाही झाले शेवटी. पण रबी शिमोन बार योखाय कसा गेला यहुदीसारखा गेला त्याला शरम नाही वाटली त्यांनी यहुदी तर आपले यहुदी लोक कुठले कपडे पेनतात स्पेशल कपडं ते कपडे पेनलं त्यांनी त्याला रोमनसारखा तो नाही दिसला त्याच्याबरोबर केस होते त्याला दाढी होती आपलं केस कसं कापतात सदिकीम लोक त्याप्रमाणे त्यांनी केस कापलेलं होतं त्याचं आपलं युदीमसारखं नाही गोईमसारखा परदातीसारखं कोणता नट असेल किंवा नटासारखे किंवा कोणता कोण फॉरेन नाही युदीम लोक कसं शास्त्रप्रमाणे त्यांचं केस कसं कापायचं दाढी कशी का ठेवायची किंवा नाही ठेवायची पहिले पूर्वी माणसासारखी दाढी होते सगळं दाढी कोण कापायचा पहिले आणि तो त्यांनी जाऊन तसंच जाऊन त्यांनी तो सगळा कायदे त्यांनी कॅन्सल केलं आणि कोण कोण बोलतात
की हा कारण है कि इस्रायल मध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की इस्रायल मध्ये माणसं मुलांना जेव्हा मुलं जन्म होतात म्हणजे मुलग त्यांचं केस कापत नाही पहिले ताबडतोब आणि माहिती आहे इंडियाला रीत आहे मुलाला मुलाचं केस कापतात लवकर पण इस्रायलला आणि बहुतेक अख्ख्या इस्रायल म्हणजे अख्ख्या यहुदीम लोक अख्ख्या जगात बहुतेक माणसा मुलाला 3 वर्ष होईपर्यंत त्या केसाला हात नाही लावत मग वस्तारा मारतात 3 वर्षाच्या नंतर पण अशी रीत आहे बहुतेक माणसं अशी करतात त्या लहान मुलाला मेरोनला रबी शिमोन बार यॉखायच्या कबराजवळ नेतात आणि तिथं मोठी पार्टी करतात कुठल्या दिवशी लाग बॉमर त्या दिवशी आणि मग वस्त्राला मारतात आणि बाकी बाजूला ते केस ठेवतात लावतात हिब्रूमध्ये अलाखामध्ये पेहोत बाजूला केस ठेवतात सगळं केस काढायला वस्त्राने पाप आहे मोठा लहान मुलांना पण ते बाजूला कानाच्या अगोदर कानाच्या वरती जे केस आहेत ते ठेवले पाहिजेत आणि मधी वस्त्राला आणि पाठीमागं वस्त्राला मारू शकतो बोलतात हे केस कापायचा लहान मुलांचा 3 वर्षाच्या मुलाला केस कापायचा हे कशाला नेतात रबी शिमोन बार यॉखायकडं कारण आपल्याला आपण रबी शिमोन बार यॉखायकडून शिकलो की तुम्हाला जमातीला इस्रायल लोकांना यहुदी लोकांना वाचवायचं असेल मदत करायची असेल आणि परजाती माणसांकडे जायचं आहे तरी पण रबी शिमोन बार यॉखायनी त्या रुबेनसारखं त्या केसाला हात नाही लावलं केस तसंच ठेवलं यहुदीसारखा तो दिसला आणि तो त्याप्रमाणे तो गेला म्हणून केस काढत कापायचे असतील लहान मुलांचा पहिला टाईम 3 वर्ष होतो तो त्या मुलाला तेव्हा ते कसा करायचा रबी शिमोन बार यॉखायकडं अजून आपण बघतो चमत्कार किती आणि किती चमत्कार आपण वाचतो आपल्याला माहिती आरो ते राहत होते सेफात गावात सगळ्यांना माहिती आहे की रबी आपला रबी ओसेफ कारो ज्याने शुल्खानं लिवलाय त्याच्या घशातून एक देवदूत बात करायचा त्याला बोलतात मगीद आणि तो देवदूत त्याला काय सगळा त्याला काय शिकवायचा ते एक पुस्तकात लिहिलेलं आहे त्या पुस्तकाचं नाव आहे मगीद मिशरीम तो पुस्तक तुम्ही दुकानात जाऊन विकत घेऊ शकता अभ्यास करू शकता आपल्या ज्यांनी शुल्खानुरोख लिहिलं आहे त्यांनी अजून एक पुस्तक लिहिलं आहे की तिथं तो सांगते मला तो त्या देवदूतनी मला माझ्या घशातून निघून त्यांनी मला काय काय सांगितलं आणि नाही नुसता एकट्या असताना तिच्याने किती पुस्तकात लिहिलं आहे त्या टायमाला 400-500 वर्षापूर्वी सेफातला शाबोतच्या रात्री माणसं आपल्याला माहिती आहे की शाबोत रात्री आपण जागरण करतो आणि आकारात आपण अभ्यास करतो शास्त्राचा तेव्हा सेफातला पण मोठे मोठे सदिकीम एका मशीन बसले होते आणि ते अभ्यास करत होते आणि सगळ्यांच्या समोर ह्या रबी ओसेफ कारोच्या घशातून त्या देवदूतनी बात केली आणि लोकांना सगळी माणसं घाबरली आणि मग त्या माणसानी त्यांच्या पुस्तकात लिहिलं आहे त्या लोकांनी काय बघितलं त्या रात्र तिथं म्हणजे ही गोष्ट एका माणसाने सांगितली बरेच माणसांनी ते बघितलेलं आहे आणि ऐकलेलं आहे एक वेळा बोलतात की रबी योसेफ कारो आपण बोलतो शुल्खानुरोख लिहिलाय त्यांनी ते कधी पण कधी सेफातला पाऊस नाही पडायचा ते लोक जाय फातशी जायचे पायी पायी जायचे मेरोनपर्यंत ते जरासं जवळ आहे एकदम जवळ नाही पण चालायला लागतं बोला 2-3 तास चालायला लागतं आणि ते लोक मेरोनला जायचे रबी शिमोन बार यॉखायकडं आणि पाऊस पडायचा बोलतात की ते लोक लुलाब घ्यायचे आपण सुकोतला लुलाब वापरतो ते लुलाब सांभाळायचे बाजूला आणि मग कधी काहीतरी पाऊस नाही पडत दुष्काळ तर सदिकीम लोक ते लुलाब न्यायचे आणि ते रबी शिमोन बार यॉखाय आणि त्याचा मुलगा रबी अलाझार त्यांच्या कबराला 7 फेऱ्या मारायचे आणि तेव्हा पाऊस पडायचा आपण बघतो किती पॉवरफुल आहे हे रबी शिमोन बार यॉखाय आणि रबी अलाझारचा त्यांचा कबर रबी आशेर झेलिक मार्गाली होते एक सदिक होता आणि 80-90 वर्षापूर्वी तो लिहिते एका पुस्तकात त्या पुस्तकाचं नाव आहे हिलुला दे रशबी मला वाटते ती गोष्ट आहे 60-70 वर्षापूर्वी एक वेळा बाहेर गावाशी
कुठल्याही देश कुठल्याही देशात तुम्ही म्हणजे तुर्किया किंवा कुठली देश होती, तिथून एक पत्र आला एका सद्दीकला, तो राहत होता युरुशलायमला. त्या सद्दीकचं नाव आहे रबी खाईम शाऊल द विक, हा कोहेन जखर सद्दीक वे कदोश लिवरखा. आपण सद्दीकीमची आठवण करतो, आपण त्यांना आशीर्वाद देतो. जेव्हा त्या पत्रात लिहिलेला होता की हे युदीम लोक ते कुठं राहत होते, तिथं एक परदाती माणूस आहे, तो काय त्या गावाचा मिनिस्ट्री आहे किंवा काय मोठा प्रधान होता, आणि तो युदीम लोकांना आपल्या जमातींना ले त्रास देत होता, आणि दररोज नवीन आणि नवीन कायदे आणि टॅक्स आणि काही जेलमध्ये टाकायचा किंवा कोणता खून करायचा, ते युदीम लोक ले सहन करत होते. त्या लोकांनी तो पत्र पाठवला रबी शाऊल दवी का कोहेनला, खाईम शाऊल दवी का कोहेन. त्या रामनी काय केला, तो युरुशलायमला राहत होता, त्यांनी त्याच्या संगत अजून 20 त्याचे विद्यार्थी घेतले, त्या संगत 20, आणि ते लोक काय बसनी किंवा काय खटाऱ्या गाडीनी कुठली ते मेरोन परत गेले, मेरोनला गेले. तो होते ते स्लिखोत होता, त्या टायमाला स्लिखोचा टाईम होता रोज क्षणाच्या अगोदर. तो होते आम्ही तिथं राहिलो 5 दिवस, आणि दररोज आणि दररोज आम्ही त्या रबी एलाझार रबी शंबारोखायचा अबू मुलगा तिथं पण ते दोघं मेरोनला गाडलेले आहेत, आम्ही दररोज तिथं फेऱ्या मारत होतो कबरांना आणि काय काय टप्पे वाचत होतो, आणि आम्ही आमच्या संगत आम्ही ते सुकोतला आपण वापरतो लुलाव एथरोग मालूम ते लुलाव आपण ते घेऊन ते सगळं घेऊन आम्ही अशा फेऱ्या मारल्या कबराला. आम्ही जेव्हा येरुशलायमला परत आलो आम्हाला टेलिग्राम मिळाला बाहेर गावाशी की तो मोठा प्रधान तो मिनिस्ट्री तो त्रास होत होता तो मेला, आणि त्या गावात युदीम लोक एकदम आनंदी झाले. आपण बघतो किती ताकद आहे, किती पॉवरफुल आहे रबी शिमोन बार योखायला. युरुशालमी तलमुदला, तलमुद आपला युरुशा एक तलमुद लिहिलेला आहे बाबेलला म्हणजे इराकला, आणि अजून एक तलमुद आहे तो अगोदर लिहिलेला आहे युरुशालमला, त्याला बोलतात तलमुद युरुशालमी. तिथं लिहिलं आहे की रबी शिमोन बार योखाय गुहारात होता 13 वर्ष. रबी शिमोन बार योखाय स्वतःला बोलला मी का नाही बाहेर पडत 13 वर्ष गुहारामध्ये, मी काय नाही बाहेर पडत बघायला, कदाचित त्या रोमन सीझरने काय कायदा काढलेला होता की रबी शिमोन बार योखायला ठार मारायचा. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितला का मला बघायचं आहे, कदाचित तो कायदा कॅन्सल झाला. तो निघाला गुहारातून, त्याला एक शिकार शिकारी होतात माणूस हंटर त्याला दिसला, आणि तो माणूस पक्षा पकडत होता. त्याच्याकडे एक जाळी होती आणि तो जाळी ठेवायचा आणि पक्ष्यांना काही जेवण टाकायचा, ते पक्षी त्या जाळी जाळीच्या खाली जेवण खायला घुसायची ती पक्षी, तेव्हा ती जाळी तो खाली पाडायचा आणि ती पक्षी तो पकडायचा. रबी शिमोन बार योखाय तो बघत होता आणि त्याने बघितला की ती पक्षी त्या जाळीमध्ये घुसायच्या अगोदर रबी शिमोन बार योखायला एक आवाज ऐकू आला आकाशातून. जेव्हा त्याने ऐकला शब्द दिमोस, दिमोस म्हणजे ते रोमन भाषामध्ये दिमोस म्हणजे दया, त्याने बघितला की जेव्हा त्याने तो दिमोस शब्द ऐकला म्हणजे दया, ती पक्षी कशी पण ती पळायची, ती जाळी तिच्या अंगावर पडायच्या अगोदर ती पक्षी पळायची आणि वाचले जायची. पण कधी कधी त्याने दुसरा शब्द ऐकला स्पिकोला, एक शब्द आहे स्पिकोला, त्या स्पिकोला कुठल्या भाषेचा आपल्याला माहीत नाही पण तन्मूलला तो लिहिलाय तो शब्द. स्पिकोला म्हणजे मरण. जेव्हा रबी शिमोन बार योखायने आकाशातून तो शब्द ऐकला तेव्हा ती पक्षी पकडली गेली. रबी शिमोन बार योखाय असा बोलला जर पक्षी नाही माणूस, पक्षी ती मरल किंवा जिवंत राहील वाचले जाईल किंवा पकडले जाईल हे जगामध्ये खाली काय होऊ नाही शकत, अगोदर आकाशातून पहिले अनाउन्समेंट आहे, पहिले आकाशात ठरवतात तिथं बोलतात पहिले काय होईल आणि मग त्याप्रमाणे खाली होतं. जर पक्षी अशी पक्षीच्या आयुष्य किंवा मरण
सगळा परमेश्वराच्या हातात आहे आणि अगोदर अनाउन्समेंट होतं वरती तर मला पण तसाच होऊ शकेल. मी कशाला घाबरला पाहिजे? मी जर मला माझ्या नशिबात दिवलेलं नाही की मी पकडले जाईन तर मी नाही पकडले जाणार. जर माझ्या नशिबात दिवलेलं आहे की मी पकडले जाईन तर मी गुहारात बसीन मी पण पकडले जाईन. तो निघाला, तो घाबरला नाही आणि तो गुहारातून बाहेर निघाला. खरोखर त्यांनी ऐकला की तो रोमन सीझर वारला आणि तो तिबेरिया गावाला आला. जेव्हा रबी शिमोन बार यूखाय तिबेरियाला आला तो बोला इथं तिबेरियामध्ये मला काहीतरी उपयोग मिळाला, मी तिबेरिया गावासाठी काहीतरी चांगला करीन. तिथं एक जागा होती तिबेरिया म्हणजे गावामध्ये आतमध्ये शहरामध्ये की पण आपल्याला माहिती आहे की जिथं डाऊट इंग्लिश मी बोलतात डाऊट म्हणजे एखाद अशी जागा असेल की त्या जमिनीखाली कदाचित कब्रस्तान अगोदर होता किंवा कदाचित कोणत्या मेलेल्या माणसाला गाडलेला तिथं जमिनीखाली आपल्याला जर माहीत नसेल तर कोयन लोक कोयन माणसा कोयन आहे तो कोयन तिथून जाऊ नाही शकत. जसा कोयन कब्रस्तानात घुसू नाही शकत तसा कोयन ज्या जागेवर आपल्याला डाऊट आहे की त्या जागा त्या जमिनीखाली कुठेतरी माती शेताखाली शेतामध्ये कुठली जागा असेल तिथं कदाचित कोणतरी मेलेला असेल त्याला गाडलेला असेल तर आपण कोयनला बोलतो त्या जागाला तू जागामधून तू जाऊ नाही शकत, तुला लांबशी फेरी मारायला लागेल तर तुला त्या दुसऱ्या जागेला पोच दुसऱ्या किनारीला पोचायचं असेल दुसऱ्या तर तुला त्या शेतामधून तू जाऊ नाही शकत, तुला फेरी मारून तुला जायला लागेल. अशी एक जागा होती तिबेरियाला आणि कोयन लोकांना कोहानी मान होतं तिकडे कोयन माणसा त्या लोकांना त्रास होता कधी पण ते कोयनला कुठं जायचं आहे तर त्याला एक मोठी फेरी मारून त्याला जायला लागला. असं त्या तर रबीशिमोन बार यूखाय मी इथं ह्या लोकांना मदत करीन तिबेरियाला. रबीशिमोन बार यूखायनी एक त्याला बोलतात थुरमूस म्हणजे काय काय गहू आहे काय शेक आपण काय बोलतो वाटाणं चवले अशा काय त्याने काय काहीतरी त्यांनी घेतला आणि त्या शेतामध्ये तिने ते सगळा टाकला. जिथं खाली मातीच्या आतमध्ये मेलेला माणूस होता कोणातरी गाडलेला होता तो मे ती माती बाजूला हल्ली आणि तो मेलेला माणूस वरती आला आणि त्याला कोणा दिसला कुठं मेलेला माणूस आहे त्याला माणसाला मेलेल्या माणसाला हलवायचा नाही पण त्यांना समजला कुठं मेलेला माणूस माती परत बाजूला गेली आणि त्या तिथे एक लाकूड ठेवला किंवा एक दगड ठेवला निशाणी ठेवली की ह्या जागेवर कबर आहे. असं सगळं अख्ख्या शेतामध्ये कुठं कबर आहे रबी शिमोन बार यूखायला ह्यांनी असा चमत्कार केला की माणसांना माहिती पडेल कुठं कबर आहे कुठं कबर नाही ते कोणी लोक त्या शेतामधून आतापासून जाऊ शकतील. तिथं एक माणूस होता कुती म्हणजे प्रजाती होता त्यांनी हे बघितलं आहे चमत्कार तर बोला मी चेष्टा मस्किरी करीन जरासा मी जरासा दाखवी माणसांना हा म्हातारा आहे म्हणजे रबी शिमोन बार यूखाय मी त्याची जराशी टर उडवीन. जिथं ती जागा रबी शिमोन बार यूखायनी त्या जागाला शुद्ध केली म्हणजे तिकडून आता कोणी लोकांना बरोबर माहिती आहे कुठं मेलेलं माणूस आहे कुठं नाही आहे जिथं नाही आहे तिथून कोहीन जाऊ शकत. त्या माणसाने रात्री जाऊन एक कोणतरी मेलेला होता कोण माणूस त्याला तिथं गाडला किंवा कदाचित त्यांनी मेलेला माणूस कब्रातून काढलेला असेल दुसऱ्या कब्रस्थानातून आणि त्याला त्या शेतामध्ये त्यांनी गाडला रात्री तिथं. म्हणजे त्याला दाखवायचा होता की ही जागा रबी शिमोन बार यूखायनी काय केला चमत्कार अजून इथं कुठेतरी मेलेला माणूस आहे आणि रबी शिमोन बार यूखायनी इथं चमत्कार पुरी नाही केली. तो आला रबी शिमोन बार यूखायकडं आणि त्याला बोला बघ तुम्ही ही जागा तयार केली शुद्ध केलीस की तुम्ही आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण मी तुला मला तुला दाखवायचा एक जागा की तिथं मेलेला माणूस आहे आणि तुम्ही तिथं काय नाही केलंस. रबी शिमोन बार यूखायला तो भविष्यवादी होता त्याला दिसला की याच माणसानी मेलेल्या माणसाला रात्री तिथं गाडलेलं आहे. तो बोलला रबी शिमोन बार यूखाय मी आता असा एकदा कायदा करते आता आणि परमेश्वर ऐकते आणि परमेश्वर करेल त्याप्रमाणे आणि जे खाली आहेत ते वरती येतील. याचा अर्थ की तो माणूस होता तो प्रजाती तो जिवंत होता तो वरती होता तो खाली उतरेल म्हणजे तो मरेल तो गाडले जाईल आणि तो माणूस मेला आणि त्याला त्या दिवशी गाडला आणि जो माणूस त्याने
गाडलेला होता मातीमध्ये त्या माणसाने, तो माणूस वरती आला तो आणि तो जीवन झाला. ही होती शक्ती, ही होती पॉवर, ही होती ताकद रबी शिमोन बार योखायची. आता आपण रबी शिमोन बार योखायच्या आठवणीने एक गाणं गाव रबी शिमोन बार योखायवरून. ואמרתם כל אחי רבי שמעון בר יוחאי, ואמרתם כל אחי רבי שמעון צדיקאי, איש אלוקים קדוש הוא, אשרי עין ראתו, לב חכם ישכיל פיהו, אדוננו בר יוחאי. ואמרתם כל אחי רבי שמעון בר יוחאי, ואמרתם כל אחי רבי שמעון צדיקאי. ברוך הוא מפי עליון, קדוש הוא מהיריון, מאור גליל העליון, אדוננו בר יוחאי. ואמרתם כל אחי רבי שמעון בר יוחאי, ואמרתם כל אחי רבי שמעון צדיקאי. גיבור ואיש מלחמה, בדת תורה תמימה, מלא מדע וחוכמה, אדוננו בר יוחאי. ואמרתם כל אחי רבי שמעון בר יוחאי, ואמרתם כל אחי רבי שמעון צדיקאי. דרש כל תעלומות בעוז ותעצומות, על המעלות רמות, אדוננו בר יוחאי. ואמרתם כל אחי רבי שמעון בר יוחאי, ואמרתם כל אחי רבי שמעון צדיקאי. וכבא בתוך מערה מפני הגזרה, שם למד סתרי תורה, אדוננו בר יוחאי. ואמרתם כל אחי רבי שמעון בר יוחאי, ואמרתם כל אחי רבי שמעון צדיקאי. ושם נברא מעיין לו וחרוב למחלו, מה טוב חלקו וחבלו, אדוננו בר יוחאי. ואמרתם כל אחי רבי שמעון בר יוחאי, ואמרתם כל אחי רבי שמעון צדיקאי. זכר צדיק לברכה, דן ריחה ובר ריחה, זכה ורבים זיכה, אדוננו בר יוחאי. ואמרתם כל אחי רבי שמעון בר יוחאי, ואמרתם כל אחי רבי שמעון צדיקאי. חידש כמה הלכות הם במשנה ארוחות, זה המרגיז ממלכות, אדוננו בר יוחאי. ואמרתם כל אחי רבי שמעון בר יוחאי, ואמרתם כל אחי רבי שמעון צדיקאי. תיהר את עיר טבריה, עשה אותה נקייה, הודו לו משמיה, אדוננו בר יוחאי. ואמרתם כל אחי רבי שמעון בר יוחאי, ואמרתם כל אחי רבי שמעון צדיקאי. ידע כל הנסתרות, דבריו עושים פירות, ביטל כמה גזרות, אדוננו בר יוחאי. ואמרתם כל אחי רבי שמעון בר יוחאי, ואמרתם כל אחי רבי שמעון צדיקאי. כל ימיו אשר חיה, אותה קשת לא נהיה, כי הוא עוד עולם היה, אדוננו בר יוחאי. ואמרתם כל אחי רבי שמעון בר יוחאי, ואמרתם כל אחי רבי שמעון צדיקאי. לכל ישראל העיר בסוד
התורה הבהיר, כאור החמה מזהיר. אדוננו בר יוחאי, ואמרתם כל החי, רבי שמעון בר יוחאי, ואמרתם כל החי, רבי שמעון צדיקאי. מקום בחר בשמיה, עם הנביא אחיה, זה מבני עלייה, אדוננו בר יוחאי, ואמרתם כל החי, רבי שמעון בר יוחאי, ואמרתם כל החי, רבי שמעון צדיקאי. נחמד מאוד למעלה, זחליק קר וגדולה, כתר עליון לא נגלה, אדוננו בר יוחאי, ואמרתם כל החי, רבי שמעון בר יוחאי, ואמרתם כל החי, רבי שמעון צדיקאי. סיני, סיני לא נקרא, הרי שבחבורה ממנו תצא תורה. אדוננו בר יוחאי, ואמרתם כל החי, רבי שמעון בר יוחאי, ואמרתם כל החי, רבי שמעון צדיקאי. עשה שבעים תיקונים, יקרים מפנינים, במתיקן העליונים. אדוננו בר יוחאי, ואמרתם כל החי, רבי שמעון בר יוחאי, ואמרתם כל החי, רבי שמעון צדיקאי. פתח את פיו בחוכמה, הוציא אור תעלומה, תיקן זהור חמה, אדוננו בר יוחאי, ואמרתם כל החי, רבי שמעון בר יוחאי, ואמרתם כל החי, רבי שמעון צדיקאי. צדיק יסוד העולם, גילה מדרש הנעלם, יכול לפתור העולם. אדוננו בר יוחאי, ואמרתם כל החי, רבי שמעון בר יוחאי, ואמרתם כל החי, רבי שמעון צדיקאי. קולו זימר עריסים, והכרית את הכוסים, והסילה לחוסים. אדוננו בר יוחאי, ואמרתם כל החי, רבי שמעון בר יוחאי, ואמרתם כל החי, רבי שמעון צדיקאי. רפניו מאירים בשבתו עם חברים, עד גילה סוד נסתרים. אדוננו בר יוחאי, ואמרתם כל החי, רבי שמעון בר יוחאי, ואמרתם כל החי, רבי שמעון צדיקאי. שלום רב על משכבו, מה יופיו ומה טובו, דובר אמת בלבבו, אדוננו בר יוחאי, ואמרתם כל החי, רבי שמעון בר יוחאי, ואמרתם כל החי, רבי שמעון צדיקאי. תורתו מגן לנו, היא מאירת עינינו, הוא ימליץ טוב עלינו. אדוננו בר יוחאי, ואמרתם כל החי, רבי שמעון בר יוחאי, ואמרתם כל החי, רבי שמעון צדיקאי. עתה תומי ישיבה דעת ותונת פרמוך, הרב שמשון במנונקר אשדוד ישראל, ינצה תורה וריל אבייס אייקלט. दर मंगळवारी संध्याकाळी 7:30 ते 8:30 या दरम्यान एजोर बेत अजदोद येथे तुम्ही तोरावरील अभ्यासासाठी येऊ शकता. पुढे अशाच प्रकारचे डिस्क येशुआ काढणार असून त्यात ज्यांना प्रकृतीसाठी, निर्वाहासाठी, गृहशांतीसाठी, मुलाबाळांचे भले आणि मरण पावलेल्या नातेवाईकांच्या शांतीसाठी मदत करण्याची इच्छा असेल त्यांनी खाली फोनवर संपर्क साधावा. 0886568884 किंवा मोबाईल
0527658362 अशी आमची नम्र विनंती आहे. धन्यवाद.